रयत शिक्षण संस्थेच्या धनंजयराव गाडगीळ कॉलेज ऑफ कॉमर्स सातारा या महाविद्यालयातील बँक मॅनेजमेंट विभागाच्या वतीने सर्टिफिकेट कोर्स इन स्टॉक मार्केट अँड इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट हा एक वैशिष्ट्यपूर्ण सर्टिफिकेट कोर्स आपण सुरू केलेला आहे. या कोर्सच्या अंतर्गत बँक मॅनेजमेंट फायनान्स मार्केट या विभागातील अनेक वेगवेगळे विद्यार्थी त्याचबरोबर आमच्या महाविद्यालयातील काही स्टाफ मेंबर्स की ज्या कोर्समध्ये पार्टिसिपेट झालेले आहेत या कोर्समधल्या अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने आपण महाराष्ट्रातील अनेक ख्यातनाम नामांकित तज्ज्ञांची व्याख्याने आपण या कोर्सकरिता आयोजित करत आहोत की ज्यामध्ये यापूर्वी आपण आदरणीय चंद्रशेखर ठाकूर साहेब त्याचबरोबर डॉक्टर केदार मारुलकर शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर त्याचबरोबर डॉक्टर राजेश चेतीवाल डॉक्टर संतोष सूर्यवंशी अशा अनेक वेगवेगळ्या व्याख्यात्यांची व्याख्याने आपण त्या ठिकाणी आयोजित केलेली आहेत. आज आपण एका तज्ज्ञ व्यक्तीचं व्याख्यान या ठिकाणी ऑर्गनाईज केलेलं आहे की ज्यांच्याविषयी आपल्या सर्वांना थोडक्यात माहिती मला सांगणं महत्वाचं वाटतं. आजपासून पुढील 5 दिवस या स्टॉक मार्केटच्या अनुषंगाने अत्यंत महत्वाचा की ज्याच्यावरती डिसिजन हे अत्यंत महत्वाचे डिसिजन त्या ठिकाणी आपले अवलंबून असतात गुंतवणुकीबाबतचे की त्याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी माननीय सोपान केळुसकर सर आपल्या बरोबर त्या ठिकाणी असणार आहेत. यांच्या शैक्षणिक क्वालिफिकेशन बद्दल बोलायचं झालं तर ज्यांचं खऱ्या अर्थाने या स्टॉक मार्केट फायनान्स मार्केटच्या अनुषंगाने ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशनचं जे शिक्षण आहे की त्यांनी या सेक्टरमध्ये त्या ठिकाणी घेतलेलं आहे. मुंबई युनिव्हर्सिटीमधून ते त्या ठिकाणी फायनान्स मार्केटमध्ये बॅचलर डिग्री त्यांनी कम्प्लीट केलेली आहे. त्याचबरोबर सर्वात महत्वाचा भाग म्हणजे NISM चे सर्टिफिकेशन त्यांनी मिळवलेले आहेत की ज्यामध्ये प्रामुख्याने फायनान्स मार्केट बेसिक इक्विटी डेरिव्हेटिव्ह असेल करन्सी डेरिव्हेटिव्ह असेल त्याचबरोबर इंटरेस्ट रेट डेरिव्हेटिव्ह म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर सिक्युरिटी ऑपरेशन्स अँड रिस्क मॅनेजमेंट अँड इन्व्हेस्टमेंट ऍडवायझर हे वेगवेगळे सर्टिफिकेशन नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटी मार्केट्स ही जी त्या ठिकाणी एक महत्वाची इन्स्टिट्यूट आहे या इन्स्टिट्यूट मधून सरांनी वेगवेगळे प्रोग्राम्स कम्प्लीट केलेले आहेत त्याचे सर्टिफिकेशन मिळवलेले आहेत. सर्वात महत्वाचा भाग म्हणजे त्यांच्याकडे प्रोफेशनल एक्सपिरियन्स देखील आहे की सर त्या ठिकाणी रिलायन्स सिक्युरिटीज मध्ये त्या ठिकाणी इक्विटी डीलर म्हणून सरांनी काम केलेलं आहे. SBI कॅप सिक्युरिटीज मध्ये इक्विटी ऍडवायझर म्हणून सरांनी काम केलेलं आहे. त्याचबरोबर ज्या संस्थेबरोबर DG कॉलेज ऑफ कॉमर्सचा MOU साईन झालेला आहे म्हणजे श्री तिसाई कन्सल्टन्सी प्रायव्हेट लिमिटेड ही संस्था आहे. या संस्थेबरोबर DG कॉलेज ऑफ कॉमर्सने MOU केलेला आहे ज्या माध्यमातून आपण अनेक वेगवेगळे प्रोग्राम यापूर्वी त्या ठिकाणी ऑर्गनाईज केलेले आहेत. तुम्हाला या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये असे काही फिजिकल प्रोग्राम त्या ठिकाणी ऑर्गनाईज करता आले नाहीत मात्र केळुसकर सरांच्या माध्यमातून की आपण ऑनलाईन का असेना परंतु हा एक प्रोग्राम आज त्या ठिकाणी आपण ऑर्गनाईज करत आहोत. असे एक तज्ज्ञ की ज्यांना प्रोफेशनल एक्सपिरियन्स आहे त्याचबरोबर ज्यांच्याकडे NISM चे प्रॉपर सर्टिफिकेशन आहेत असे तज्ज्ञ व्यक्ती आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपलब्ध झालेले आहेत. तर मी सरांना विनंती करतो की आपला सेशन सरांनी सुरू करावा. केळुसकर सर. यस व्हेरी गुड मॉर्निंग एव्हरीबडी अँड डेफिनेटली मार्केट्स अँड ह्याच्यामध्ये खूप वर्षापासून काम करतोय अँड एज अँड माझा एक्सपिरियन्स टू टॅली नाही होतं बिकॉज आय स्टार्टेड मार्केट्स वेन आय ॲट अ जेव्हा मी 7th स्टँडर्ड मध्ये होतो तेव्हापासून मी स्टॉक मार्केट्स लर्निंग स्टार्ट करली अँड देन ऍक्च्युअल ट्रेडिंग मी स्टार्ट केली 11th स्टँडर्ड पासून. सो गाईज ज्या सिच्युएशन मध्ये तुम्ही आता आहात ज्या स्टँडर्ड मध्ये आहात बिकॉज मी पण फायनान्स मार्केटिंग मधून आलोय अँड वी कॉल इट FM सो फायनान्स मार्केटिंग मधून आलोय. सो आमचं जो व्हर्टिकलच जे होतं पूर्ण ग्रुप जो होता इट्स ऑल अबाउट ट्रेडिंग अँड मला आठवतंय की मी म्हणजे खूप कमी वेळा कॉलेजमध्ये गेलो बिकॉज वी आर एट लायब्ररी ऑल टाइम रिडिंग सम बुक्स अँड देन ट्रेडिंग. आमच्या कॉलेजमध्ये अवेलेबल होते की आम्ही ट्रेड करू शकत होतो टर्मिनल वरून अँड देन इन बिटवीन मी दोन ब्रोकर्स बरोबर आपलं काय म्हणतात ते इट
3 मंथ्सचे मी त्याच्यावर वर्किंग एक्सपिरियन्स घेतलेले आहेत, ऍज अ इंटर्न मी तिकडे काम केलेलं आहे. सो ते हे जे सगळं खूप नेसेसरी आहे जेव्हा तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये जाता. म्हणजे आज आता 1.5 दिवसांमध्ये मी मॅक्झिमम ट्राय करेन की इझिएस्ट लँग्वेज मध्ये माझा जो एक्सपिरियन्स आहे आणि माझी जी डिसिजन मेकिंग आहे ती तुमच्यापर्यंत मी प्रोव्हाइड करेन. सायकोलॉजी समजणं खूप गरजेचं आहे स्टॉक मार्केटमध्ये. आय होप की तुम्हाला सगळ्यांना हिंदी इंग्लिश आणि मराठीचं कॉम्बिनेशन चालेल, कारण स्टॉक मार्केट असं आहे की ह्याच्यामध्ये आपण जास्त मराठी वर्ड्स यूज नाही करू शकत. म्हणजे जे क्रियापद आहेत ती जास्तीत जास्त यूज करू शकतो, बाकी सगळं जे आहे ना ते सगळे टर्म्स आहेत जे समजून घेणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ टेक्निकल अनालिसिस हा स्वतः एक जवळजवळ एक मी बोलेन की 5 ते 6 वर्षाच्या लर्निंगचा एक टूल, एक लर्निंगचा कन्सेप्ट आहे. सो तो आपण मराठीत नाही एक्सप्लेन करू शकत. सो प्लीज मला बेअर करा, माझी इंग्लिश बेअर करा. आय एम रिअली गुड इन माय इंग्लिश बट आय एम नॉट दॅट मच केपेबल टू स्पीक इन मराठी रिगार्डिंग स्टॉक मार्केट. सो प्लीज बेअर मी. अँड आता मी स्टार्ट करणार आहे, आजचा पहिला दिवस आहे. सो जेव्हा मी प्रोफेशनली जेव्हा टीचिंग करत असतो तेव्हा सगळ्यात मोठी येणारी डिफिकल्टी ही आहे मार्केटमध्ये की लोकांच्या अगोदरपासून काही ना काही डोक्यात असतं. म्हणजे काही लोकांना थोडं बहुत स्टॉक मार्केट माहिती असतं, काही लोकांना बरंच माहिती असतं आणि काही लोक ऑलरेडी स्टॉक मार्केट बद्दल निगेटिव्ह झालेले असतात, किंवा काही लोक एक्स्ट्रा ऑर्डिनरी पॉझिटिव्ह असतात, एक्स्ट्रा कॉन्फिडेंट असतात. ते सगळं मला न्यूट्रलाइज करणं गरजेचं आहे. सो सर मला जरा एक छोटीशी तुमच्याकडून हेल्प हवी आहे. आतापर्यंत आपण काय काय टीचिंग झालेली आहे हे जर मला समजेल देन आय एम एबल टू ग्रॅब दिस होल 5 days easily. So please help me, sir. सर आपण या मागच्या 2 आठवड्यामध्ये बेसिक्स ऑफ फायनान्शियल मार्केट मध्ये आपण स्ट्रक्चर, त्यानंतर प्रायमरी कॅपिटल मार्केट, सेकंडरी कॅपिटल मार्केट काय आहे, प्रायमरी कॅपिटल मार्केट मधली आयपीओ ग्रेडिंग, आयपीओ लॉन्च करण्याची प्रोसेस, त्याचबरोबर आयपीओ सबस्क्राईब करण्याची प्रोसेस असेल, आयपीओचं कम्पॅरिझन असेल, जे आयपीओचा बऱ्यापैकी सेगमेंट जो आहे तो 3-1 लोकांनी तो कव्हर केलेला आहे. परंतु त्या ठिकाणी आपण सेकंडरी मार्केट मधला जो भाग आहे की त्याच्यामध्ये फक्त मेकॅनिझम वरती फोकस टाकलेला होता. सिक्युरिटी सेटलमेंट प्रोसेस काय असते यावरती चंद्रशेखर ठाकूर साहेबांनी गायडन्स केलेला होता. बाकी डिमॅटचे ऑपरेशन्स जे आहेत या गोष्टी आपण कव्हर केलेल्या होत्या. टेक्निकल अनालिसिस अँड फंडामेंटल अनालिसिस मध्ये इंट्रोडक्टरी पार्ट जो आहे त्यावरती 2 लेक्चर्स आपण घेतलेले होते की ज्यामध्ये त्या ठिकाणी इक्विटीच्या रिटर्नच्या बाबतीमधले कॅल्क्युलेशन्स असतील, रेशो अनालिसिस असतील, या अनुषंगाने फक्त एकच लेक्चर त्या ठिकाणी टेक्निकली झालेला आहे. जे अगदी आपण बेसिक पासून जरी घेतलं तरी त्या ठिकाणी आमच्या मुलांना ते अधिक उपयोगी. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. आणि सगळ्यात डिफिकल्ट गोष्टी सगळे तुम्ही ऑलरेडी ते हर्डल्स पार केलेत. म्हणजे व्हॉट इज डिमॅट, देन त्याच्यामध्ये सेटलमेंट प्रोसेस, ह्या सगळ्या गोष्टी समजल्यानंतर सगळ्यात इझिएस्ट पार्ट स्टॉक मार्केटमध्ये हे आहे की स्टॉक वरती जाणार आहे की खालती जाणार आहे हे प्रेडिक्ट करणं. बिकॉज एखादी म्हणजे एखादा जो तो प्लेअर असतो ना, जेव्हा तो ग्राउंडवरती ऍक्च्युअल जातो, क्रिकेट प्लेअर असतो, आणि जेव्हा तो बॉल फेस करतो ती खूप इझी कन्सेप्ट आहे. बॉल येणार तुम्हाला फेस करायचं, बट त्याच्या अगोदर जे झालेलं असतं ना ते सगळं तुमची प्रॅक्टिस झालेली आहे. सो आय एम व्हेरी मच फॉर्च्युनेट, कारण एवढ्या सगळ्या एक्सपर्ट्सनी ही ऑलरेडी सगळ्या कन्सेप्ट समजावून सांगितलेल्या आहेत. सो आता आपण आगे पुढे जाऊ आणि आज जे आपण कन्सेप्ट समजणार आहोत त्याच्यामध्ये बेसिक्स समजणार आहोत आपण टेक्निकल अनालिसिसच्या. पण जसं मी सांगितलं की आपल्याला एक ना थोडंसं प्रिपरेशन लागतं, बेसिक्सला जाण्याआधी सुद्धा आपल्याला एक प्रिपरेशन करणं गरजेचं आहे. आणि ते आपण बघू की त्या प्रिपरेशन मध्ये आपल्याला सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट हे आहे की टेक्निकल अनालिसिस आहे ते आपण खूप डिफरंट डिफरंट वेबसाईट्स वरती डिफरंट डिफरंट ब्रोकर्स बरोबर आपण करू शकतो. बट त्याच्यासाठी सगळ्यात उपयुक्त असलेली वेबसाईट अकॉर्डिंग टू मी आणि खूप इझी टू अंडरस्टँड आहे ही वेबसाईट कुठल्याही सॉफ्टवेअर म्हणजे कुठल्याही मोबाईल वरती कसं तुम्ही खूप ह्याला खूप कमी डेटा लागतो, डेटा कन्झ्युमिंग नाहीये आणि इझी टू अंडरस्टँड आहे. सो ही एक वेबसाईट एक नोट करून घ्या, प्रोबेबली बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहिती असेल, एक्सपर्ट्सनी सांगितली सुद्धा असेल, investing.com. आणि ही खूप इझी टू यूज असल्यामुळे आपण आता ह्याच्यावरती जाणार आहोत. सो आय एम शेअरिंग अनदर स्क्रीन विथ यू. ओके, यस.
सो जेव्हा आपण ह्या वेबसाईट वरती येऊ, आज आपण काय समजणार आहोत ही वेबसाईट कशी वापरायची आहे, कारण पुढचे जे 4 दिवस आहेत ते टोटली आपल्याला ह्या वेबसाईट वरतीच डिपेंड राहून काम करायचंय. सो त्याच्यामुळे पहिली ही कन्सेप्ट समजून घेऊ. आय एम दिस, मी असा एक माणूस आहे ना की मला डिसिजन घेण्याआधी सगळ्या गोष्टी परफेक्ट असलेल्या आवडतात, कारण मार्केटमध्ये 1 मिनिटाची चूक किंवा 1 मायन्यूट मिस्टेक, म्हणजे मी डेली चार्ट बघतोय आणि मी जर आर्ली वरती डिसिजन घेतला बाय मिस्टेक तर मला ह्यूज लॉसेस होऊ शकतात. सो त्याच्यामुळे पहिला मी सगळ्यांना हे समजवणार आहे कशी वेबसाईट आपल्याला वापरायची आहे पुढच्या 4 दिवसांसाठी आणि इन फ्युचर मध्ये जेव्हा तुम्ही अनालिसिस कराल त्यावेळी. बिकॉज मोस्ट ऑफ द टाइम्स काय होतं की आपल्याकडे आपले सॉफ्टवेअर्स अवेलेबल नसतात, वी आर इन अ फ्लाईट, वी आर इन अ ट्रेन, और आपण कुठेतरी अशा जागेवर आपल्याला तेवढं नेटवर्क भेटतं, दॅट टाइम वी नीड टू यूज दिस वेबसाईट. सो फर्स्ट ऑफ ऑल मी इकडे जे आहे इकडे कंट्री वाईज जर आपण बघाल तर मी ते इंडियन इंग्लिश सिलेक्ट करतोय, जेणेकरून हा जो पूर्ण सेटअप आहे ना तुम्हाला इंडियाच्या अकॉर्डिंगली इंडियाचा भेटेल. ओके, देन ही माझी ओपनिंग पेज आहे या ठिकाणी. जेव्हा गाईज आपण ह्या वेबसाईट वरती येतो पर्टिक्युलर स्टॉक जो आपल्याला सर्च करायचा, तुम्ही इकडे जाऊन पर्टिक्युलर स्टॉक सर्च करू शकता. जसं की इथे स्टेट बँक ऑफ इंडिया ऑलरेडी मी इथे फिट करून ठेवलाय, बट मला आता ऍक्च्युली बघायचं आहे टाटा मोटर्स. सो टाटा मोटर्स मी इकडे सिलेक्ट केले. आता ह्या वेबसाईट मध्ये अजून एक खासियत आहे की मला इंटरनॅशनल रेट्स सुद्धा दिसतात. उदाहरणार्थ जसं मी इथे टाटा मोटर्स टाईप करत होतो ना, तर तिथे जर तुम्ही बघाल ड्रॉपडाऊन मध्ये मला तिथे त्याचे अवेलेबल जिथे जिथे लिस्टिंग आहे ती सगळी तुम्हाला याच्यामध्ये दिसते. अवेलेबल जेवढे काय त्याचे डिफरंट डिफरंट स्टॉक्स आहेत, म्हणजे जसे की DBR आहे, देन टाटा मोटर्स, NSE, BSE हे डिफरन्शिएट दिसतात. जर आता मी जर HDFC बँक इथे जर सिलेक्ट करेन, HDFC बँक ऑलरेडी अमेरिकामध्ये लिस्टेड आहे, सो अमेरिकेचा पण तिकडे ADR सुद्धा मला दिसणार आहे. जसं की HDFC बँक ते जर बघाल तुम्ही तर तो ADR, या ADR मोस्ट ऑफ दी सर्च कधी केला जातो जेव्हा ओव्हरनाईट पोझिशन्स असतात, हेवी पोझिशन्स असतात, कॉर्पोरेट ऍक्शन्स असतात, तर त्यावेळी ADRचा खूप बेनिफिट होतो की उद्या होणारी मुवमेंट ऑलरेडी आपल्याला समजते. सो ते इकडनं तुम्ही सर्च करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला हवी असलेली कमोडिटीज सुद्धा तुम्ही सर्च करू शकता. आता मी इंडिया स्पेसिफिक घेतलंय त्याच्यामुळे मला इथे मोस्ट ऑफ दी जे कमोडिटीज जे असणार आहेत ते MCX वरच्या दिसणार आहेत, MCX आणि NCDX वरच्या. सो तेही तुम्ही सर्च करू शकता. हा बेनिफिट आहे जेव्हा तुम्ही ही वेबसाईट वापरता तेव्हा. सो इज फर्स्ट ऑफ ऑल टाटा मोटर्स इकडे आपण सर्च केला मगाशी आणि आपण ह्या पर्टिक्युलर स्टॉक वरती आलो. सो गाईज एनीबडी वॉन्ट टू हेल्प मी आउट देअर की हे जे पर्टिक्युलर कोट्स दिसत आहेत तर ह्याचं तुम्ही इंटरप्रिटेशन कसं कराल, म्हणजे 310.50 रुपये जे आता ह्याचं करंट रेट आहे, ह्या बाजूच्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे हा -7 आहे, त्याच्यानंतर हे पर्सेंटेज आहे, ह्याला कसं आपण आयडेंटिफाय करू शकतो, कोणी हेल्प आउट करेल का मला फ्रॉम स्टुडंट साईड? Guys, I want little bit interaction because actual जर तुम्ही मिस आउट केला ना याच्यामध्ये एखादी कन्सेप्ट, सो नंतर आपल्याला ते समजायला थोडेसे डिफिकल्ट होईल. सो आय वॉन्ट लिटल बिट इंटरॅक्शन फ्रॉम युअर साईड. सर इफ यू वॉन्ट यू कॅन हेल्प अस. मुलांच्या कडून सुरुवात होऊ देत. मुलांच्या बरोबर अलाइन झालात की आपण ते रिस्पॉन्स देतील. ओके, आय थिंक वी गॉट वन रिस्पॉन्स. नॉट एबल टू चेक इट. ओके, सो मी जस्ट एकदा ही जी क्वेरी आहे ना ही एक सॉल्व्ह करून देतो बिकॉज दिस इज इझिएस्ट क्वेरी. सो ओके, सो इथे जर आपण बघू तर हा जो आहे 310.50 रुपये हा त्याचा अवेलेबल असलेला रेट आहे आणि 7.30 रुपये जे मायनस दिसते ते कालच्या क्लोजिंग पासून हा पर्टिक्युलर स्टॉक एवढा खाली आलेला आहे आणि ते जर कालच्या क्लोजिंगच्या बेसिसवरती जर आपण कॅल्क्युलेट केलं तर जवळजवळ 2.3% हा डाऊन आहे. 2.3% टाटा मोटर्स कालच्या क्लोजिंग पासून खाली आलेला आहे. सो मला इथे दिसतंय की पर्टिक्युलरली ते बेअर्सचा डॉमिनन्स आहे स्टॉक मध्ये आणि आय होप की आपल्याला सगळ्यांना बेअर्स अँड बुल्स ही कन्सेप्ट क्लिअर असेल. अदरवाइज आय जस्ट क्लॅरिफाय दिस टर्म. बेअर्स जे असतात ते मार्केटमध्ये सेलिंग साईडला उभे असणारे पार्टिसिपेंट आहेत आणि बुल्स जे आहेत ते मार्केटमध्ये बाईंग साईडला असलेले पार्टिसिपेंट आहेत.
सो जेव्हा कधी तुम्ही पर्टिक्युलर कलर बघता, म्हणजे जर माझ्याकडे जर अवेलेबल आहे हा रेड कलर मध्ये जर स्टॉक दिसतो इट मीन्स हा बेरिश आहे, आणि जर हा ग्रीन कलर मध्ये असेल तर तो बुलिश आहे. सो गाईज जेव्हा कधी तुम्ही इकडे एखादा स्टॉक सर्च कराल आणि जेव्हा हे तुमच्या समोर असेल तर पहिल्या ग्लान्स मध्ये पहिल्या अटेम्प्ट मध्ये तुम्हाला हे समजेल की पर्टिक्युलर स्टॉक तेजीमध्ये आहे, म्हणजे पॉझिटिव्ह साईडला आहे की निगेटिव्ह साईडला आहे. देन इथे आल्यानंतर आपल्याला टेक्निकल चार्ट वरती क्लिक करायचं आहे. देन पर्टिक्युलर स्टॉकचा टेक्निकल चार्ट इथे अवेलेबल झालेला आहे, त्याला मी फुल स्क्रीन करेन. आता ऍक्च्युअल मी माझ्या सेटअप वरती आलेलो आहे. सो इथपर्यंत सगळ्यांना समजलं आहे आय होप. गाईज आय वॉन्ट युअर रिस्पॉन्स, आय वॉन्ट युअर रिस्पॉन्स ऑन चॅट. ओके मला ऍक्च्युली ते चॅट दिसत नाहीयेत, जर तुम्ही रिप्लाय देत असाल तर लास्ट रिप्लाय सुद्धा मला दिसलेला नाहीये. सो आय एम जस्ट गोईंग अहेड. आय होप की तुम्हाला हे समजलेलं आहे, कारण इथपर्यंत हे एवढं डिफिकल्ट नाही, बिकॉज वी ऑल आर टेक्नो सर्व्हिस, वी आर ऑल आर युझिंग कम्प्युटर्स मोबाईल, सो एवढे डिफिकल्टी नाही येणार. देन गाईज इथे गेल्यानंतर सगळ्यात महत्वाचं काम करायचं, जेव्हा तुम्ही टेक्निकल अनालिसिस करत असाल, जेव्हा तुम्ही पर्टिक्युलर स्टॉक पर्टिक्युलर इन्व्हेस्टमेंट आयडिया शोधत असाल, सो तेव्हा त्यावेळी तुम्हाला लागणारा जो वेळ आहे तो बऱ्याच असतो, म्हणजे प्रोबेबली तुम्हाला 3 तास ते 4 तास अनालिसिस करावं लागेल. माझं एकंदरीत एक्सपिरियन्स असा आहे, जेव्हा तुम्ही व्हाईट स्क्रीन वरती, जसे की तुमच्या समोर जर दिसते नाही टोटल व्हाईट स्क्रीन आहे, जेव्हा तुम्ही टोटल व्हाईट स्क्रीन वरती काम करत असता तर तुमची इफिशियन्सी कमी होते आणि तुम्ही जास्त वेळ याच्यावरती फोकस नाही देऊ शकता, थोड्या वेळानंतर ते बोरिंग होतं. सो त्याच्यासाठी आम्ही काय करतो, जी सेटिंग मी युज करतो ती तुमच्या समोर मी दाखवतोय, आणि आजच्या दिवसातला हा एक क्रुशियल पार्ट आहे. रिझन हे आहे की तुमची याच्यामुळे पर्टिक्युलर स्टॉक अनालाइज करण्याची जी कॅपॅसिटी आहे ना ती वाढेल आणि तुम्ही जास्तीत जास्त वेळेला बघू शकता. मी इथे वरती सेटिंग मध्ये गेलोय, सेटिंग मध्ये गेल्यावरती मला बॅकग्राऊंड वरती जायचंय, बॅकग्राऊंड माझं मला ब्लॅक कलरचं करायचंय, आणि माझे ग्रीड लाईन्स आहेत त्यांना सुद्धा मला ब्लॅक करायचंय. हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल दोन्ही ग्रीड लाईन मी इकडे ब्लॅक केलेले आहेत. आता माझ्यासमोर अवेलेबल आहे हा सेटअप इथे. ओके सो इथे बॅकग्राऊंड ब्लॅक करायचंय, ग्रीड लाईन्स ब्लॅक करायचं दोन्ही पण हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल, अँड देन मला हा सेटअप सेव्ह करायचा आहे. आता माझ्यासमोर हा सेटअप अवेलेबल झालेला आहे. आता याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट मी तुम्हाला सांगेन, ही समजून घेणं खूप गरजेचं आहे की ज्या काही सेटिंग आपण करतोय ना त्या सेव्ह करून ठेवणं गरजेचं आहे. सो इथे मला हा पर्टिक्युलर चार्ट जो आहे तो सेव्ह करायचा आहे. इथे जर तुम्ही क्लाउड बघत असाल तर तुम्ही इथे सेव्ह करू शकता ह्या पर्टिक्युलर स्टॉकला, पर्टिक्युलर चार्टला, आणि जेव्हा तुम्हाला कधी हवं असेल तेव्हा तुम्ही इकडे ड्रॉपडाऊनचा युज करून तुम्ही याच्यामध्ये डेफिनेटली जे तुम्ही सेव्ह केलेलं आहे ते परत रिट्रीव्ह करू शकता. सो इट विल टेक हार्डली 1 मिनिट टू रिट्रीव्ह युअर प्रिव्हियस स्टडीज. सो दॅट्स वाय आय एम युझिंग दिस पर्टिक्युलर सॉफ्टवेअर पर्टिक्युलर वेबसाईट, कारण तुम्ही इकडे तुमचे जे प्रिव्हियस जे हिस्टॉरिकल डेटा जे आहेत ते तुम्ही सगळे सेव्ह करून ठेवू शकता. म्हणजे जसं की आता इथे जर आपण बघू, सो हे माझं जे आहे हे मी एक जस्ट एक डेमो साठी ओपन केलेलं, बट ऍक्च्युअल जेव्हा मी काम करत असतो तेव्हा आम्ही कशा प्रकारे करतो ते मी तुम्हाला दाखवतो. इथे जर मी गेलो न्यू टॅब, ओके सो इथे मी गेलोय इन्व्हेस्टिंग वरती मी चाललोय. देन investing.com मध्ये तुम्ही आतमध्ये इंटर केल्यानंतर माझं ऑलरेडी इथे लॉग इन आहे. इकडे तुम्हाला एक स्वतःच फ्री मध्ये एक स्वतःच तुमचं प्रोफाईल बनवून ठेवणं गरजेचं आहे, जेणेकरून तुमचे सगळे जे डिटेल्स आहेत ते सेव्ह राहतील फ्युचरसाठी. देन मी अगेन इथे इंडिया सिलेक्ट केलेला आहे. इंडियामध्ये गेलोय टाटा मोटर्स, आय एम गोइंग टू सर्च.
आजचा दिवस आहे ना तो थोडासा बोरिंग वाटेल सगळ्यांना, बिकॉज बेसिक्स आहेत कुठल्याही ह्याच्यामध्ये. जेव्हा आपण बेसिक्स शिकत असतो ना तेव्हा ती खूप म्हणजे रटाळ असतं, बट वन्स वी गो फर्दर जेव्हा आपल्या हे सगळ्या ह्या हे जे बोरिंग स्टेप आजचा जो दिवस आहे तो जसं पुढे जाईल देन इंटरेस्टिंग गोष्टी सुरू होणार आहेत आणि त्याचा डेफिनेटली सगळेजण एन्जॉय करतील. सो गाईज जसं मी तुम्हाला सांगत होतो जर प्रिव्हियसची सिटिंग करून ठेवलेली होती ती जर मी सेव्ह करून ठेवली असती, सो इथे जर तुम्ही बघत असाल हे जे ड्रॉपडाऊन वाला जे बटन आहे हा जो क्लाउड दिसतो मला लेआउट जे तुम्हाला अपलोड जर इकडे करायचे असतील इकडे जर तुम्हाला हिस्टॉरिकल डेटा हवा असेल सो त्या हिशोबाने समजा मी जर हे जे मार्च लास्ट टाइम जे मी स्टडी केलेला तर त्याच्यावरती जर मी क्लिक करेन इथे तर तो माझा लेआउट ऑलरेडी इकडे पूर्णपणे सेव्ह आहे आणि मी जसं तसं त्याला बघू शकतो. ऍक्च्युली वी आर स्टडींग प्रिव्हियसली जे हे जे आपल्याला पुढे शिकायचे आहे या सगळ्या टूल्स, बट मी जास्त त्याच्यामध्ये तुम्हाला कन्फ्युज नाही करत आहे. आय एम जस्ट रिव्ह्यूइंग ऑल दिस स्टफ. सो जे मी सांगत होतो की तुम्हाला एखादा चेंजेस करायचा असेल, तुम्ही एखादा चार्ट जेव्हा तुम्ही बनवता म्हणजे एक उदाहरणार्थ तुम्ही सेटिंग मध्ये गेला आणि तुम्ही बॅकग्राऊंड जे आहे जसं मी सांगितलं सगळं ब्लॅक केलं ओके केलं आणि तुम्हाला इन फ्युचर मध्ये हे जे बॅकग्राऊंड आहे ते जसंच्या तसं हवं असेल तर त्यावेळी काय करायचं, त्यावेळी सिम्पली हा जो क्लाउड जो आहे ज्याच्यामध्ये तुम्ही अपलोड करून ठेवू शकता तुमची पर्टिक्युलर लेआउट जे आहे ती सेव्ह करून ठेवू शकता, याच्यावरती क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही याच्यावरती सेव्ह कराल सो तुम्हाला एक असं इकडे टूल येईल ज्याच्यावरती मी टाईप करेन की आजची तारीख 15/3/2021 आणि मी याला सेव्ह करून ठेवणार आहे. म्हणजे जेव्हा कधी इन फ्युचर मला हवं असेल तेव्हा फक्त ह्या ज्या डाउनलोड वाला जे एक ड्रॉपडाऊन वाला जे बटन आहे त्याच्यावरती जायचं आहे मला, मला पर्टिक्युलर चार्ट जो आहे तो इकडे सिलेक्ट करायचा आहे त्याला शोधायचं आहे आणि त्याच्यावरती फक्त क्लिक करायचं आहे जेणेकरून ते माझ्याकडे अवेलेबल होईल. जसं की इथे मी जर बघतोय ना इथे हे अवेलेबल झालेलं आहे. सो मला परत इन फ्युचर कुठल्याही प्रकारचे चेंजेस करायची गरज पडणार नाहीये. तसंच आता गाईज जेव्हा आपण चार्ट बघतो आता हे एवढं तर सेटअप सगळ्यांना समजलेलं आहे बॅकग्राऊंड कसं सेट करायचं आहे. चार्ट मध्ये बघण्याचे प्रकार जे आहेत तर त्याच्यामध्ये टाइप्स ऑफ चार्ट मध्ये डिफरंट प्लीज म्यूट युअर डिव्हाइस. प्लीज माइक बंद करा, कोणाचा माइक सुरू प्लीज. ओके थँक्यू गाईज. सो इथे जेव्हा आपण जातोय इथे जेव्हा जाऊ पर्टिक्युलर चार्ट वरती गेल्यानंतर टेक्निकल अनालिसिस जे आहे याचं हार्ड जे आहे ते डिफरंट टाइप्स ऑफ चार्ट आहे. डिफरंट टाइप्स ऑफ चार्ट जसे की सगळ्यांनी तुम्ही बघितलं असाल कॅन्डल स्टिक्स बद्दल ऐकलं असेल, देन हेकेनाशीज बद्दल ऐकलं असेल, रँकोज ऐकले असतील, लाईन चार्ट ऐकले असतील. सो हे आपण समजून घेणार आहोत. जेव्हा आपण ह्या पर्टिक्युलर स्क्रीनवरती येऊ तर त्याचा युज कसा करायचा हे मी पहिला आज सांगणार. जसं मी तुम्हाला म्हटलं की आज जे बेसिक आहे जे आपण समजून घेणार आहे, जसं आपण मगाशी टाटा मोटर सर्च केला आणि तो जर मला ह्या चार्टवरती सर्च करायचा असेल तर मला इथे जायचं आहे. इथे जर तुम्ही बघत असाल लेफ्ट साईडला टॉपला इथे तुम्ही पर्टिक्युलर स्टॉक सर्च करू शकता. उदाहरणार्थ मी करतोय सर्च करतोय SBIN स्टेट बँक ऑफ इंडिया. स्टेट बँक ऑफ इंडियावरती मी ते सर्च करू शकतो स्टेट बँक ऑफ इंडियाला. देन गाईज इन फ्युचर साठी सगळ्यात महत्वाची गोष्ट इकडे तुम्ही डिफरंट टाइप्स ऑफ डिफरंट तुम्ही टाइम फ्रेम सिलेक्ट करू शकता. तुम्ही तुमचे जे टाइम फ्रेम आहेत ते इथे अवेलेबल आहेत 1 मिनिट पासून ते 1 मंथ पर्यंत. देन गाईज जसं मी म्हणालो की डिफरंट टाइप ऑफ चार्ट्स तुम्हाला इथे अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे आहेत बार पासून ते अगदी पॉइंट्स अँड फिगर पर्यंत इथे सगळं अवेलेबल आहे. देन वरचा जर आपण ड्रॉपडाऊन बघू तर त्याच्यामध्ये मला बॅकग्राऊंड जे घ्यायचे आहेत किंवा जे काही सेटिंग करायची आहे ती इथे अवेलेबल आहे. कॅन्डलचा कलर चेंज करायचा सगळे सेटिंग्स इथे वरती अवेलेबल आहेत. देन सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट जी फॅक्टर आहे तो आहे इंडिकेटर्स. म्हणजे बऱ्याच लोकांनी तुम्ही मूव्हिंग एव्हरेजेस बद्दल ऐकलं असेल, देन MACD बद्दल बऱ्याच लोकांनी ऐकलं असेल, RSI बद्दल बऱ्याच लोकांनी ऐकलं असेल. तर हे सगळं काही इथे अवेलेबल आहे इंडिकेटरमध्ये जेव्हा तुम्ही ह्या वेबसाईट वरती जाता. आणि इकडे जे लास्ट आहे ते आहे कम्पॅरिझन. बट मोस्ट ऑफ द टाइम कम्पॅरिझन आपण फॉलो नाही करत. याचं रिझन हे आहे की म्हणजे ते थोडस टॅली नाही होत बिकॉज फायनान्शियल जे आहेत प्रत्येक कंपनीचे जसं तुम्ही रेशोज आणि सगळं जर स्टडी केलंय तर ते
प्रत्येक कंपनी कंपनी वाईज चेंज होतात आणि ते टेक्निकली जस्टिफाय होत नाहीत. उदाहरणार्थ तुम्हाला जस्ट एक एक्झाम्पल सांगेन, स्टॉक मार्केटमध्ये जसं आपण एक रॅशनल थिंकिंग ठेवतो तशा प्रकारे विचार नाही करायचे. तुम्हाला नेहमी अलादीनच्या चिराग सारखा विचार करायचा आहे की स्टॉक मार्केट एनी सिच्युएशन मध्ये वरती जाणार आहे, पॉझिटिव्हच होणार आहे. म्हणजे जस्ट तुम्हाला मी एक रिसेंट एक्झाम्पल सांगेन, एक वर्षाआधी एक्झॅक्टली या महिन्यामध्ये स्टॉक मार्केट 7,000 होतं आणि आजच्या दिवशी मार्केट 14,915 जवळ आहे. सो मार्केट जे आहे ना ते कोरोनामुळे सगळ्यांना नुकसान झालंय, पण मार्केट 100% मोर देन 100% गेन दिलाय बॉटमवरून. सर ह्याच हे कसं इंटरप्रेट करायचं? सो याच्यासाठी समजणं आपल्याला गरजेचं आहे की मार्केटची स्वतःची एक सायकोलॉजी आहे. सो त्याच्यामुळे आपण कम्पॅरिझन मोस्ट ऑफ द टाइम टेक्निकल अनालिसिस टेक्निकल बेसिसवरती नाही करत. अँड देन सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आणि जसं तुम्हाला बऱ्यापैकी हेल्प होईल ती म्हणजे तुम्हाला पर्टिक्युलर चार्ट वरती जेव्हा तुम्हाला एक एखादा अलर्ट सेट करायचा असेल तेव्हा तुम्ही इकडनं तो अलर्ट सुद्धा सेट करू शकता. सो गाईज हे जे आहे हे वरती सगळे इथे जर तुम्ही बघाल इथे सगळ्या प्रकारचे डेटा इकडे तुम्हाला हवे असणार रिक्वायर्ड लागणार टाइम फ्रेम टाइप्स ऑफ चार्ट सेटिंग्स इंडिकेटर्स अवेलेबल आहेत. वन सेकंड गाईज. येस सो गाईज इथे जे आहे इथे इथे जर आपण बघाल तर इथे इकडचे सगळे डेटाज आपल्याला युज करायचे. देन एखादा तुम्हाला फोटो हवाय किंवा एखादा जर तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचा आहे तोही देखील तुम्ही ह्या वेबसाईटचा वापर करून काढू शकता. जर वरती इकडे जो कॅमेऱ्यावाला जे सिम्बल आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्ही ही पर्टिक्युलर इमेज जी आहे ती सेव्ह करून ठेवू शकता. ती तुमच्याकडे अवेलेबल राहणार आहे इन फ्युचर तुम्हाला वापरण्यासाठी. ओके सो आणि तुम्ही ही लिंक सुद्धा शेअर करू शकता. जर तुम्हाला लिंक कोणाबरोबर शेअर करायची असेल तरी तुम्ही त्याचा कॉपी करून ती शेअर करू शकता. सो गाईज हे सगळं समजून घेण्याचं रिझन काय हे सगळं समजून घेण्याचं रिझन हे इन फ्युचर जेव्हा तुम्ही प्रोफेशनल वे मध्ये आफ्टर कॉलेज जेव्हा तुम्ही काम सुरू करा स्वतःसाठी किंवा ऍट एनी फायनान्शियल ऑर्गनायझेशन मध्ये स्पेशली दोज वर स्टडी इन फायनान्शियल मार्केट. सो गाईज फायनान्शियल मार्केटचे जे ना 70% अपॉर्च्युनिटीज आहे तुम्हाला स्टॉक मार्केट मध्ये भेटतात. बिकॉज आय नो की जो प्रोफेशनल वे मध्ये आपण जातो आणि जर आपल्याला ही छोटी ही जर ग्रीप असेल ना तर करिअर आयडेंटिफिकेशनसाठी आपल्याला खूप बेनिफिट होतो. सो त्याच्यामुळे टेक्निकली टेक्निकल अनालिसिसच्या ह्या बेसिक समजणं गरजेचं आहे. देन गाईज इथे जर तुम्ही लेफ्ट साईडला बघाल तर तुम्हाला डिफरंट डिफरंट टूल्स दिसत आहेत. जसं की आता जे आपण वापरतोय ते क्रॉस आहे ज्याच्यामध्ये समजा तुम्ही सगळं तुम्हाला दिसत आहे. देन इथे कुठल्या डिफरंट डिफरंट टाईप्सच्या तुम्हाला लाईन्स जर वापरायचे असतील तर त्या देखील इथे अवेलेबल आहेत. जसं की ट्रेंड लाईन आहे, देन ओरिजेंटल लाईन, व्हर्टिकल लाईन्स हे अवेलेबल आहे. आणि देन जे लोक फिबोनासिक रिट्रेसमेंट डिफरंट टाइप्स ऑफ रिट्रेसमेंट वापरायचे आहेत आपल्याला जर तर ते देखील इथे अवेलेबल आहेत. सो गाईज ही वेबसाईट जी आहे ना ही फुल फ्लेज्ड तुम्हाला बेनिफिशियरी राहणार आहे इन फ्युचर जेव्हा कधी आपण अनालिसिस करणार आहोत तेव्हा. सो जर आता परत एकदा आपण आपला जो प्रिव्हियस जो टर्म प्रिव्हियस जो फॅक्टर चालू होता त्याच्यावरती जाऊ जिथे आपण समजून घेऊ की स्टॉक मार्केट मधले टेक्निकल अनालिसिसचं बेसिक काय आहे त्याचे डेफिनेशन एकदा जस्ट एकदा गो थ्रू करू. बिकॉज मी मोस्ट ऑफ द डेफिनेशन वरती बिलीव्ह नाही ठेवत बिकॉज त्याचा यूज ना फक्त एक्झामसाठी आहे. रिअल लाईफ मध्ये जेव्हा आम्ही वापरतो तेव्हा त्याचा यूज ऍसेस तसा होत नाहीये. आता ही जी वेबसाईट आहे ती investing.com वरून घेतली आहे. दोज हू वॉन्ट टू लर्न मोर अँड मोर अबाउट स्टॉक मार्केट मोर अँड मोर अबाउट डिफरंट टाईप्स ऑफ अनालिसिस अँड ऑल थिंग त्यांच्यासाठी मी एक सगळ्यात चांगली वेबसाईट सांगेन इन्वेस्टोपीडिया. तुम्ही तिथे जा तिथे तुम्हाला खूप सारे कन्सेप्ट अवेलेबल आहेत तुम्ही चेक करू शकता बेनिफिट्स घेऊ शकता. देन गाईज टेक्निकल अनालिसिस जे आहे जसं मी तुम्हाला म्हटलं की इट्स ऑल अबाउट सायकोलॉजी. तर बिहेव्हिअरल इकॉनॉमिक्स हे एक नवीन टाईप ऑफ इकॉनॉमिक आलेलं आहे इकॉनॉमिक्स इथे वापरलं जातं आणि त्याचं हे कोर आहे
टेक्निकल अनालिसिस. टेक्निकल अनालिसिस सिंपल आहे की तुम्हाला आत्ताच्या करंट सिच्युएशन मध्ये मार्केटचं असलेलं सेंटिमेंट हे टेक्निकल अनालिसिस दाखवतं. जेव्हा आपण पर्टिक्युलर प्राइस बघतो तेव्हा त्या पर्टिक्युलर शेअरची सध्या असलेली मार्केट व्हॅल्यू आपल्याला समजते. सो फंडामेंटल अनालिसिस अँड टेक्निकल अनालिसिस या दोघांना जर कम्पेअर करायचं असेल तर मी असं म्हणेन फंडामेंटल अनालिसिस जे आहे दोज हु वॉन्ट टू इन्व्हेस्ट मोर दॅन करोड्स अँड लॅक्स सो त्यांच्यासाठी फंडामेंटल अनालिसिस गरजेचं आहे. रिझन सांगतो आणि कारण जेव्हा एवढे मोठे पैसे इन्व्हेस्ट होतात मार्केटमध्ये तर ते एक दोन दिवसासाठी नाही होत, ते डेफिनेटली मोर दॅन 3 इयर्स 5 इयर्स साठी होतात. जेव्हा मी SBI सिक्युरिटीज मध्ये आम्ही जेव्हा काम करायचो सो वी नो दॅट की हाऊ बिग मनी थिंक दे वॉन्ट टू नो की पर्टिक्युलर कंपनी पुढच्या 5 वर्षात पुढच्या 10 वर्षात कुठले फ्युचरिस्टिक गोल्स इथे अचीव करणार आहे आणि कुठले प्रॉफिटेबल ट्रेड्स करणार आहे. वन सेकंड गाइस, आय हॅव वन अर्जंट कॉल. Yes, sorry guys. Actually, markets चालू असल्यामुळे some urgent calls are there. So I have to attend because there is a lot of financial transaction in between. Then guys, technical analysis जे आहे ना quantity analysis आहे. Because याच्यामध्ये जर तुम्ही बघाल तर बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत कॅल्क्युलेटिव्ह वे मध्ये केल्या जातात. जे आपण पुढे समजणार आहोत, जे मी ट्राय करणार आहे की ते इझिएस्ट वे मध्ये सगळ्यांच्या समोर मी आणेन. सो मोर अँड लेस मी सांगेन की इट्स ऑल अबाउट कॉम्बिनेशन ऑफ क्वांटिटेटिव्ह अनालिसिस अँड बिहेव्हिअरल सायन्स. याला आपण एकत्र करणार आहोत आणि याला ह्या सगळ्या गोष्टींना एकत्र करून आपण एक फायनान्शियल टर्म मध्ये आपण समजण्याचा ट्राय करणार आहोत की सायकोलॉजी काय आहे. सायकोलॉजी जर आपण समजू शकलो, बिकॉज आपण सगळे कॉमर्स बॅकग्राऊंडवाले आहोत आणि ते सायकोलॉजी हा वर्ड बेसिकली इट्स कम फ्रॉम आर्ट्स अँड सायन्स. सो याच्यामध्ये आपल्याला कन्फ्युज नाही व्हायचंय. बट सायकोलॉजी समजणं एवढंही डिफिकल्ट नाहीये. वन्स यू ट्राय टू अंडरस्टँड, जेव्हा तुम्ही मार्केटला गो थ्रू कराल, मार्केटला समजून घेण्याचा ट्राय कराल, सो त्यावेळी तुम्हाला देखील सायकोलॉजी काय आहे हे समजायला जास्त डिफिकल्टीज नाही येणार. सो गाइस, टेक्निकल अनालिसिस सिंपल टेक अवेज एकदा जर आपण बघू इकडे तर मी एकच सांगेन टेक्निकल अनालिसिस जे आहे तो पॅरामीटर आहे करंट मार्केटमध्ये असलेले फिअर ग्रीड समजून घेण्याचा. आणि याचा आपण सायकोलॉजिकल फॅक्टर्स सध्या मार्केटमध्ये कसे इम्पॅक्टेड आहेत. उदाहरणार्थ तुम्हाला सांगेन, जेव्हा फर्स्ट टाइम कोरोना आला कोणालाही माहिती नव्हतं कोरोना ऍक्च्युअल कसा रिॲक्ट होणार आहे, त्याच्यानंतर काय होणार आहे. आणि त्या टाइमला जेव्हा लॉकडाऊन लागलेलं तेव्हा सगळेजण पॅनिकमध्ये होते, सगळेजण घरी होते, सगळे काळजी घेत होते. आजच्या दिवशीची सिच्युएशन जर आपण बघू तर सगळ्यांना सायकोलॉजिकली एवढं समजलेलं आहे कोरोनामध्ये असलेले प्रॉब्लेम्स काय होणार आहेत, त्याच्यानंतर कुठल्या गोष्टींसाठी आपल्याला रेडी राहायचं आहे. जर कोरोना झाला तरीही लोक घाबरत नाहीयेत सध्या, जी पहिली खूप जास्त घाबरत होती लोक अवेअरनेस नसल्यामुळे. सो गाइस, ही एक जी सायकोलॉजी चेंज झाली एका वर्षामध्ये रिगार्डिंग टू कोरोना, तसंच मार्केटमध्ये ना मागच्या 200-300 वर्षाचा आलेला जो ट्रेंड आहे त्याला बघून सायकोलॉजी बनते की काय होणार आहे कसं होणार आहे. तर तुम्हाला जस्ट एक एक्झाम्पल सांगतो, जर तुम्ही थोडे बहुत फंडामेंटल्स समजले असाल, फंडामेंटल्स जसं सरांनी सांगितलं की थोडे बहुत फंडामेंटल्स रिलेटेड आपलं झालेलं आहे, तर मार्केट सध्याच्या टाइमला जे लाईफ टाईम हायला चाललंय याचं रिझन सांगतो. मार्केटचं सायकोलॉजी सध्या 2022 मध्ये येणारे प्रॉफिटेबिलिटी जी आहे कंपनीजची त्यांना कन्सिडर करून चाललंय. राईट नाऊ वी आर ट्रेडिंग ऑन 2022 फायनान्शियल्स. आपण 2021 मध्ये येणाऱ्या प्रॉफिट लॉसचा सध्या मार्केट विचारही करत नाहीये, ते ऑलरेडी डिस्काउंट झालंय. म्हणूनच आपण एवढी चांगली रॅली झालेली आहे. म्हणजे मी असं सांगेन की फंडामेंटल्स जे आहेत 2022 मध्ये येणार आहेत ते ऑलरेडी आजच्या दिवशी प्राइस मध्ये इम्पॅक्टेड आहेत. पर्टिक्युलर शेअरच्या प्राइस मध्ये ते ऑलरेडी इम्पॅक्टेड आहेत. सो आपण आता अजून, म्हणजे मला माहिती आहे की हे जरा जास्त टफ वे मध्ये मी घेऊन चाललोय, टफ होतंय. But guys, we all study in a financial, so आपल्याला financial terms या समजून घेणं खूप गरजेचं आहे, तरच आपण ह्या जे सध्या जे चालू असलेला जो ट्रेंड आहे, सध्या चालू असलेला
पूर्ण म्हणजे जे कॉम्पिटिशन आहे त्याच्यामध्ये आपण राहू शकतो आणि स्वतःच काहीतरी क्रिएट करू शकतो. सो आता आपण समजून घेणार आहोत की टेक्निक अनालिसिसचा जो सेटअप म्हणजे आजच्या दिवसाचा जो मोटिव आहे तो काय काय आहे, काय काय बघतोय. जसं की चार्ट सेटिंग जी आपण काही वेळासाठी काही वेळा आधी केली, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे आहे जसं तुम्हाला मी समजून सांगितलं की टाइम, देन जे टाइम फ्रेम घ्यायचं आहे, देन चार्टचे जे टाइप्स आहेत ना ते आता मी जस्ट कव्हर करणार आहे. आफ्टर दॅट इट विल टेक हार्डली 25 to 30 minutes जेणे आपल्याला डिफरंट डिफरंट जे टाइप्स आहेत चार्टचे ते समजतील. देन इंडिकेटर्स कुठून सर्च करायचे आहेत ते देखील मी तुम्हाला इथे दाखवलेलं आहे आणि ते कसं सेव्ह करायचंय, कसं अपलोड करायचंय, कसं डाऊनलोड करायचंय हे सुद्धा आपण इथे बघितलेलं आहे. सो गाईज आता जे आपण जाणार आहोत, आता आपण समजून घेणार आहोत टाइप्स ऑफ चार्ट्स, जिकडे चार्ट्सचे डिफरंट डिफरंट टाइप्स आपण समजून घेण्यासाठी ट्राय करणार आहोत. सो गाईज इज देर एनीबडी हु नो अबाउट डिफरंट डिफरंट टाइप्स ऑफ चार्ट्स? सर सगळ्या सरांकडून मॅडम कडून सुद्धा रिप्लाय मला एक्सपेक्टेड आहे जेणेकरून मला समजेल की आपल्याला किती इन डिटेल जायचं आणि किती हेल्पफुल आहे आपण, म्हणजे किती आपण वे त्याच्यावरती द्यावा. सर बेसिक्स पासून घेतलं तर योग्य होईल. ओके सो आय एम कन्सिडरिंग दॅट की आपल्याला एकदम बेसिक्स पासून करायचं. गाईज जेव्हा बेसिक्स आम्ही जेव्हा बेसिक्स जेव्हा शिकवण्यासाठी ट्राय करतो तेव्हा येणारा सगळ्यात मोठी डिफिकल्टी तुम्हाला सांगतो की वन्स वी पास्ट आपण जेव्हा डिग्री घेतो आणि जेव्हा आपण सडनली सेकंड नाही तर थर्ड स्टँडर्डचं जेव्हा एखादा बुक रीड करतो ना तेव्हा आपल्याला म्हणजे इट्स लाईक यार मला ह्याच्यात 100 पैकी 100 भेटतील. तो जो ओव्हर कॉन्फिडन्स आहे ना तोच येतो जेव्हा आपण बेसिक्स जेव्हा शिकायला ट्राय करतो. सो इफ यू हॅव एनी क्वेरी जेव्हा मी तुम्हाला शिकवत असेल तर प्लीज डिरेक्टली विचारा, अनम्यूट करून विचारा. मी तुम्हाला प्रिव्हिलेज देतो सगळ्यांना बिकॉज ह्या गोष्टी आहेत ना ह्या बेसिक्स क्लिअर होणं आपल्याला गरजेचं आहे. ह्याच बेसिक्स उद्या जाऊन खूप मोठ्या कन्सेप्ट बनणार आहेत आणि त्याच्यातूनच आपण प्रॉफिट मेकिंग इन्व्हेस्टमेंट आयडियाज प्रॉफिट मेकिंग ट्रेडिंग आयडियाज आपल्याला भेटणार आहेत. सो गाईज आता आपण थोडस पुढे जाऊ, इथे जे टाइप्स ऑफ चार्ट आहेत ते एकदा समजून घेऊ. सो गाईज सगळ्यात महत्वाचं आणि म्हणजे नेहमी मी हा ट्राय करतो शेवटी शिकवण्याचा, बट प्रॉब्लेम असा होतो की शेवटी शिकवण्याने बऱ्याच निग्लेक्ट केला जातो. बट आज मी हा पहिल्यांदा घेतोय कारण सगळं जे आपले अनालिसिस आहे टोटली डिपेंड आहे चार्टवर, चार्ट मधल्या कॅन्डल स्टिक्स वरती. सो गाईज आता जर इथे बघाल जरा मला थोडस सगळ्यांनी लक्ष द्या बिकॉज ही हे समजून घेणं आपल्याला गरजेचं आहे. जसं मी तुम्हाला म्हटलं की ग्रीन जो कलर आहे तो आपल्याला इंडिकेट करतो पॉझिटिव्हिटीच्या पॉझिटिव्हिटीसाठी, म्हणजे हा जो आहे हे जे आपल्याला इथे इंडिकेट करत आहे ना की वरती जाणार, इथे आपल्याला हे इंडिकेट करतंय की हे वरती जाणार आहे आणि रेड कलर आपल्याला इंडिकेट करतोय खालती जाणार. म्हणजे जसं मी तुम्हाला म्हटलं होतं की बुलिश म्हणजे पॉझिटिव्ह साईड, बेरिश म्हणजे निगेटिव्ह साईड. जेव्हा आपण प्रोफेशनली काम करत असतो सो त्यावेळी आम्ही जेव्हा डिस्कशन करतो ना त्यावेळी आम्ही असं नाही म्हणत की पर्टिक्युलर स्टॉक खालती पडतोय किंवा पर्टिक्युलर स्टॉक वरती जातोय, मार्केट वरती चाललंय खालती चाललंय. इट्स म्हणजे हे जे आहे ना हे आपण डिस्कशन करतो जेव्हा एखादा ज्याला स्टॉक मार्केटमधलं काहीच माहिती नाहीये. बट इफ यू वॉन्ट टू वर्क विथ अ प्रोफेशनल्स जेव्हा त्यावेळी ते सिम्पली तुमच्याबरोबर असं डिस्कस करतील की टाटा मोटर्स आज बेरिश आहे म्हणजे टाटा मोटर्स आज खाली चाललाय एवढंच त्यांना म्हणायचंय. मार्केटमध्ये जेव्हा तुम्ही स्टॉक मार्केटला ऍज अ करिअर ओरिएंटेड बघत असाल तर तुमचे स्टॉक मार्केटची लँग्वेज क्लिअर असणं गरजेचं आहे. आता ह्याच्यामध्ये पण मी तुम्हाला सांगेन स्टॉक मार्केटमध्ये गुजराती लँग्वेज जी आहे ती बऱ्यापैकी ह्याच्यामध्ये मिक्स झाली आहे. म्हणजे जसे की लेवान म्हणजे बाय, बेचान म्हणजे ह्या हे शब्द आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. बट जर तुमचे इंग्लिश जागन्स क्लिअर असतील रिगार्डिंग स्टॉक मार्केट, जसं की मी आता जस्ट तुम्हाला म्हणालो की पर्टिक्युलर स्टॉक वरती चालला आहे हे मला म्हणायचं आहे, हे जर मला एखाद्या प्रोफेशनल बरोबर डिस्कस करायचं आहे तर त्यावेळी तुम्ही त्याला सिम्पल एवढंच सांगा की स्टेट बँक ऑफ इंडिया इज राईट नाऊ बुलिश, स्टेट बँक ऑफ इंडिया इज बुलिश राईट नाऊ.
म्हणजे त्याला क्लिअरली समजून जाणार की स्टेट बँक ऑफ इंडिया जी आहे याच्यामध्ये बाईंग सुरू होणार आहे किंवा ह्या पर्टिक्युलर स्टॉक वरती चाललेला आहे. तसंच सेम तुम्हाला वर्ड युज करायचं आहे बेरिश. सो इन फ्युचर जेव्हा आपण डिस्कशन करणार आहोत पुढच्या चार दिवसांसाठी आणि लाईफ लॉंग तुम्ही जेव्हा काम कराल तर त्यावेळी पॉझिटिव्ह निगेटिव्ह हे वर्ड्स डोक्यात नाही ठेवायचे. त्यावेळी मोस्ट ऑफ द ट्राय करा लुक ठेवण्यासाठी बुलिश आणि बेरिश. ओके सो कॅन्डल्स समजून घेण्याचे मी तुम्हाला एक बायफर्केशन करेल. हे जे रेड साईड आहे ना ही आपण थोड्या वेळाने समजून घेऊ कारण ही थोडी जर तुम्हाला ग्रीन साईड पॉझिटिव्ह साईड बुलिश साईड बुलिश कॅन्डल जर तुम्हाला समजली तर आपण बेरिश साईड वरती इझिली अंडरस्टँडिंग करून घेऊ शकतो. सो गाईज आता इथे हिने लिहिलंय की ट्रेडिशनल अँड मॉडर्न. आता ट्रेडिशनल म्हणजे जे ट्रेडिशनल वे मध्ये जे कॅन्डल स्टिक असायच्या चार्ट वरती त्या एकतर व्हाईट कलरच्या असायच्या किंवा त्या असायच्या ब्लॅक कलरच्या. आता व्हाईट कलर जो आहे तो आपल्याला इंडिकेट करतोय पॉझिटिव्हिटी, ब्लॅक कलर जो आहे तो आपल्याला इंडिकेट करतोय निगेटिव्हिटी. एवढं तर आपल्याला सगळ्यांना क्लिअर होत आहे. आणि जे मॉडर्न डे साठी जर त्यांनी कलर जो युज केलाय तो जर आपण बघू तो आहे ग्रीन कलर आणि रेड कलर. सो आता ह्या याचा अर्थ काय, ह्या कॅन्डल्स तुम्हाला सगळ्यांना दाखवण्याचं रिझन काय ते मी तुम्हाला सांगतो. जेव्हा इन फ्युचर आपण बघणार आहोत, जेव्हा आता उद्यापासून जेव्हा आपण अनालिसिस ऍक्च्युअल अनालिसिस पार्ट सुरू करणार आहोत तर त्यावेळी आपल्याला पर्टिक्युलर सेंटिमेंट समजणं गरजेचं आहे. गाईज म्हणजे सेंटिमेंट कसा, जर ग्रीन आहे ना म्हणजे पॉझिटिव्ह आहे मार्केटमध्ये बाईंग सुरू आहे, जर रेड आहे म्हणजे निगेटिव्ह आहे मार्केटमध्ये सेलिंग चालू आहे, मार्केटमध्ये कंटिन्यू बेसिसवरती विकलं जात आहे, हे आपल्याला ह्या पर्टिक्युलर दोन कॅन्डल्स मधून समजतंय. आता सध्याच्या टायमाला कोणीही ब्लॅक आणि ब्लॅक अँड व्हाईट कॅन्डल्स सध्या नाही वापरत. याचं रिझन तुम्हाला सांगतो की हे थोडेसे ना बघायला कंटाळ येतो. राईट ना, आपण एकदम म्हणजे कलरवाल्या जगात राहतो, सगळं झॅगरी वगैरे एकदम फुल फॅन्सी हवं आहे ना. सो त्याच्यासाठी ह्या एक कलर आपल्याला इझिली समजावेत, त्याच्यासाठी हे ग्रीन आणि रेड आहे. आता जो सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट समजायचा आहे, हा जर आपल्याला पार्ट समजला तर आपलं आजचा दिवस फ्रुटफुल राहिला असं मी समजेल. ग्रीन कॅन्डलचा ओपन जे आहे ती खालच्या बाजूला आहे आणि रेड कॅन्डलची ओपन जी आहे ती वरच्या बाजूला असणार आहे. ग्रीन कॅन्डलचा क्लोज जो आहे तो वरच्या बाजूला आहे आणि रेड कॅन्डलचा क्लोज जो आहे तो खालच्या बाजूला आहे. आता हे असं का, हे तुम्हाला मी इकडे समजून सांगेन. ओपन म्हणजे मार्केट ओपन होण्या झालेला पॉइंट, ओपन पॉइंट पर्टिक्युलर स्टॉकचा ओपन रेट हा मार्केट ओपन होण्याचा किंवा ते पर्टिक्युलर कॅन्डल ओपन होण्याचं इनिशियल आहे. इथे जर तुम्ही बघत असाल इकडनं सुरुवात झाली ही कॅन्डल आणि याचा कलर ग्रीन आहे, इट मीन्स ही इकडनं वरती जाणंच भाग आहे म्हणून याचा कलर ग्रीन झालाय. आता तेच जर मी इथे बघेन आणि इथे जर तुम्ही बघाल तर पर्टिक्युलर स्टॉक जो आहे पर्टिक्युलर मार्केट जे आहे ते उघडलेलं आहे ह्या पॉइंटला आणि रेड कलरचं असल्यामुळे याची क्लोजिंग जी आहे ती खालीच असणार आहे कारण हा इंडिकेट करते आपल्याला बेरिश डाऊन साईड मायनस आणि इंडिकेट करते आपल्याला पॉझिटिव्ह प्लस साईड अप्पर साईड. सो गाईज तुम्हाला ही कन्सेप्ट समजलंय का जे मी आता तुम्हाला जस्ट सांगितलंय, ओपन आणि क्लोज हे रेड अँड ग्रीन कॅन्डल्सचे कशा प्रकारे असतात, कुठे असतात ते. गाईज आय वॉन्ट युअर रिप्लायज ऑन चॅट, चॅटवरती प्लीज सगळ्यांनी रिप्लाय करा जेणेकरून मला समजेल. कोणाला क्वेरी आहे का की कसं हे आयडेंटिफाय करायचं, काय आयडेंटिफाय करायचं? सर थोडस स्ट्रक्चर कॅन्डलचं जर सांगितलं तर ठीक होईल कारण बरेचसे स्टुडंट हे बेसिक लर्न करणारे आहेत की मी तिकडे पुढे जाणारच आहे कारण मला हे जस्ट एकदा हे एकदा क्लिअर करायचं होतं कारण कलर वाईज ते क्लिअर होईल ना, म्हणजे बाकीचं एकदम सेम आहे. म्हणजे जसं की जर येस पर्टिक्युलर कॅन्डल आहे जसं सरांनी म्हटलं की पर्टिक्युलर कॅन्डल जी असते तर त्याचे मी असं दोन मेन पार्ट आहेत. एक म्हणजे बॉडी, जर तुम्ही जी फील्ड भाग बघताय हा जो ग्रीन कलर पूर्ण फील्ड आहे किंवा व्हाइट कलर जो इथे पूर्ण फील्ड आहे, ब्लॅक कलर जो पूर्ण फील्ड आहे, रेड कलर जो पूर्ण फील्ड आहे, ही बॉडी आहे पर्टिक्युलर कॅन्डलची. आणि जे वरच्या साईडला तुम्ही बघताय
त्याला ना बरेचसे लोक टेल्स म्हणतात, शॅडोज म्हणतात, किंवा याला डिफरंट डिफरंट नाव आहेत, म्हणजे स्पाइक्स पण आहेत, त्याच्यानंतर एक्स्ट्रीम्स पण यांना म्हणतात. बट आपण ह्याला वापरणार आहोत ऍज अ शॅडो, ह्याला आपण ऍज अ शॅडो घेणार. म्हणजे ही जर माझी पूर्ण बॉडी आहे, हे जर माझं पूर्ण शरीर आहे, तर हे माझं असलेली सावली आहे असं तुम्ही समजून चला. पण ह्याला सावली ऍज अ वर्ड वापरू नका. टेक इट ऍज अ शॅडो, टेक इट ऍज अ एक्स्ट्रीम्स. एक्स्ट्रीम्सचा अर्थ म्हणजे मॅक्झिमम, जे अप्पर साईड जर तुम्ही बघत असाल तर मॅक्झिमम, डाऊन साईड जर तुम्ही बघत असाल तर मॅक्झिमम. आता अजून थोड्या सिम्पल वे मध्ये समजवण्यासाठी ट्राय करतो. बॉडी, बॉडी हा फील्ड भाग असतो पर्टिक्युलर कॅन्डलचा, आणि ह्याची शॅडोज जे असतात ते हे एक एक काठीसारखे असतात, किंवा ते असं म्हणेन मी तुम्हाला की त्या खूप म्हणजे एक टॉप्स असतात आणि एक बॉटम्स असतात. आणि हे जर रिझन आहे शॅडो म्हणण्याचं, कारण ही बॉडीपेक्षा बारीक आहेत. आणि जर तुम्ही इथे बघत असाल, जर सगळ्यांना ही कन्सेप्ट समजत असेल, आय होप, बिकॉज आय एम ट्राईंग टू डू, म्हणजे मी एकदम ऍक्च्युअल खूप खूप जास्त याला डिटेलिंग मध्ये जाण्यासाठी ट्राय करतोय. हा जो टॉप आहे, हा हाय पर्टिक्युलर कॅन्डलचा हाय आहे, हा इकडे पर्टिक्युलर कॅन्डल्सचे हे हाय आहेत, आणि तसेच हे पर्टिक्युलर कॅन्डल्सचे लो आहेत. ह्या शॅडोज ज्या असतात, शॅडोज ह्या तुम्हाला पर्टिक्युलर कॅन्डलचा एक्स्ट्रीम हाय अँड एक्स्ट्रीम लो हे दाखवतो. जसं इथे ह्यांनी इथे ऑलरेडी इथे मार्क केलंय, जसं दिस इज हाय. आणि कॅन्डल्स कुठल्याही कलरच्या असल्या तरी हाय आणि लो आयडेंटिफाय करण्याचं जे लॉजिक आहे ते सेम आहे. डेचा सगळ्यात वरचा पॉइंट हा हाय कन्सिडर करणार, सगळ्यात खालचा पॉइंट जो आहे तो लो कन्सिडर केला जाणार आहे. त्याच्यानंतर त्याच्यानंतर रेड कॅन्डल्स मध्ये सुद्धा सेमच असणार आहे. पण चेंज जो होतोय, कन्सेप्ट जी चेंज होते ती समजून जर घेतली आपण, तर आपल्याला पुढे येणार, पुढे जो आपण अनालिसिस करू, सो ते इझिएस्ट वे मध्ये करण्यास बेनिफिट होणार आहे. सो आता जस्ट एकदा तुम्हाला परत एकदा समजावून सांगतो. ऍक्च्युअल सर मी काय करतोय ते तुम्हाला सांगतोय. मी जे आहे ते जे युजफुल कन्सेप्ट आहेत त्याच फक्त मी टच करण्याचा ट्राय करतोय. बिकॉज जर आपण खूप जास्त डिटेलिंग मध्ये जर गेलो अनालिसिस मध्ये, तर तो समजायलाही डिफिकल्ट होणार आहे, आणि त्याचा ऍक्च्युअल यूज काय करायचा ना ते राहून जाणार आहे. म्हणजे आपण म्हणजे मुद्द्याला आपण पोहोचणार नाहीये. सो दॅट्स वाय एम ट्राइंग, येस आपल्याप्रमाणे, येस डेफिनेटली, दॅट्स वाय एम ट्राइंग टू गेट की जे जास्तीत जास्त आपण निश पर्यंत पोहोचू, आणि खूप कमी कमी वेळ कमी एनर्जी लावून आपण जास्तीत जास्त गेन घेऊ शकतो मार्केटमध्ये. बिकॉज मार्केटमध्ये होणारा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम मी बघितलाय की लोक खूप जास्त नॉलेजेबल असतात, बट डिसिजन मेकिंगच्या वेळी एक्सपिरियन्सचा जो सगळ्यात मोठा कन्सेप्ट आहे मार्केटमध्ये, किंवा जो तुमचा जो असली तुम्ही किती वेळ मार्केटमध्ये घालवलाय हे खूप महत्वाचं आहे. तुम्ही किती एक्स्ट्रीम्स बघितले ते समजणं गरजेचं आहे. सो त्याच्यासाठी आपले सगळ्यात महत्वाची कन्सेप्ट ऍज अ बेसिक पर्सन आपली कम्प्लीट होणं गरजेचं हे आहे. जेव्हा पर्टिक्युलर कॅन्डल पॉझिटिव्ह असेल, ग्रीन असेल, तेव्हा ह्याची सुरुवात खालून होणार आहे आणि एंड जो आहे तो वरती होणार आहे, हे समजून घेणं गरजेचं आहे. जेव्हा कॅन्डल ही निगेटिव्ह असेल, बेरिश असेल, रेड असेल, ब्लॅक असेल, त्या टायमाला सुरुवात ही नेहमी वरती होणार आहे आणि ह्याचा एंड जो आहे तो खालती होणार आहे. आता बऱ्याचशा लोकांना डाऊट आला असेल की जर ही हे जर सुरुवात वरती झाली आणि क्लोज पण वरती झाला तर काही सिम्पल आहे, ती कॅन्डल परत ग्रीन बनणार आहे, हा कलर रेड नाही राहणार आहे, तो ग्रीन होणार आहे. आणि तसंच जर ही ग्रीन कॅन्डल आहे, ही अशी दिसते तुम्हाला ग्रीन होताना, ऍट द एंड ऑफ द डे क्लोज जर आहे तो जर खालती आला वरती न जाता, तर ही कॅन्डल परत रेड होणार आहे. गाईज यू एबल टू अंडरस्टँड ओपनिंग अँड क्लोजिंग दोन्ही कॅन्डल्सच्या, बुलिश आणि बेरिश या दोन्ही कॅन्डल्सच्या तुम्हाला कन्सेप्ट समजलेली आहे का, कसं ओपन आणि क्लोज कसं बघायचं आहे आपल्याला ते? गाईज मला अजून रिप्लायज हवेत जेणेकरून आम्हाला सगळ्यांना समजेल की तुम्ही ऐकताय. ओके थँक्यू व्हेरी मच, थँक्यू गाईज, थँक्यू. ओके सो गाईज इफ यू हॅव एनी क्वेरी ना प्लीज आस्क. जसं सर विचारतायत, सर सांगतायत, सर कम्युनिकेट करतायत, तसं सगळ्यांनी करा, जेणेकरून ते अजून जास्त इंटरॅक्टिव्ह होईल आणि सगळ्यांसाठी बेनिफिशियरी राहील.
बिकॉज आता जर तुमचे ह्या बेसिक्स कन्सेप्ट क्लिअर झाल्या तरच आपण पुढच्या कन्सेप्टना इझिली जाऊ शकतो. अदरवाईज आपण तिकडे परत अडकणार, परत आपल्याला थोडस हर्डल फेस करावं लागणार आहे. सो गाईज आता मी थोडीशी पुढची कन्सेप्ट घेतोय, ती म्हणजे पर्टिक्युलर कॅन्डलचे हाय अँड लो. जसं सरांनी सांगितलं तसंच जरस जातोय की कॅन्डल जी आहे ना त्याला दोन पार्ट मध्ये बघा, ही बॉडी आणि हे ह्याचे टेल्स किंवा याच्या शॅडोज. याच्यामध्ये वरचा जो पर्टिक्युलर कॅन्डल कुठल्याही कलरची जरी असली तरी त्यांचे जे एक्स्ट्रीम्स जे आहेत, टॉप्स जे आहेत, ते जे असते हाईज कन्सिडर करतात, आणि हा जे सगळ्यात बॉटमचे जे दिसतात आपल्याला ते ह्याचे लो आहेत. सो हाय आणि लो याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा चेंजेस नसतो, फक्त ओपन आणि क्लोज वरती डिपेंड आहे की पर्टिक्युलर कॅन्डल ही रेड असणार आहे की ग्रीन असणार आहे. सो आता जर आपण ह्याला ना थोडस प्रॅक्टिकल वे मध्ये बघून घेऊ, जे आपण आता थोड्या वेळा आधी जो आपण चार्ट बघत होतो त्याचा वापर करून आपण ह्याला समजून घेऊ. सो जसं तुम्हाला मी सांगितलेलं की इथे आपण डिफरंट टाइप्सचे चार्ट घेऊ शकतो. सो कॅन्डल्स वरती मी क्लिक करतोय. जर तुम्ही लाईव्ह मध्ये जर बघत असाल, जसं आपण जस्ट काही वेळा आधी एक्झाम्पल घेतलं होतं की ग्रीन कॅन्डल, तर ग्रीन कॅन्डलचा ओपन इथे झालेला आहे, त्याच्यानंतर माझा क्लोज इथे झालेला आहे, हा माझा हाय आहे, हा माझा लो आहे. आता जर तुम्ही ही कॅन्डल बघाल तर याच्यामध्ये लो आणि माझा ओपन हा सेम आहे, इथे हाय बनलेला आहे, हा क्लोज आहे, ओपन आणि लो सेम आहे. देन ही कॅन्डल जर तुम्ही बघत असाल तर इथे माझा हाय, देन हा माझा लो, देन माझा इथे जो आहे क्लोज आहे आणि हा माझा ओपन आहे. सो गाईज हे जे एक्झाम्पल आहेत ना ह्या ग्रीन कॅन्डल्सच्या खूप चांगल्या आपल्याला इथे भेटल्यात. देन थोडस पुढे जर जाईन आणि जर दुसरं एक्झाम्पल मला आपल्याला बघायचं असेल तर ते मी तुम्हाला दाखवतो. रेड कॅन्डल्स हा माझा हाय आहे, हाय आणि लो मध्ये कसल्याही प्रकारचे चेंजेस नसणार आहे, बट हा माझा ओपन आहे आणि हा माझा क्लोज आहे. सो गाईज तुम्ही म्हणत असाल की सर तुम्ही तर हे सगळं दाखवताय ते ठीक आहे, बट आम्हाला ऍक्च्युली हाय ओपन क्लोज समजत म्हणजे नाही दिसत आहे, तर तो जरा दाखव. सो गाईज इथे जर तुम्ही बघाल ना इथे जसं जिथे मी आता कर्सर नेला आहे याला थोडस मी ट्राय करतो तुम्हाला दाखवण्याचा अजून एकदा की जेणेकरून ते दिसेल आपल्याला सगळ्यांना. मी ते एक सर्कल करतो, इकडे आपल्याला ह्यांचे ओपन हाय क्लोज चे सगळे डेटाज दिसतात, ते जरा एकदा बघून घ्या सगळ्यांनी. जसं मी ह्या कॅन्डल वरती माझा कर्सर नेतोय, सो याचा ओपन जो आहे ओ म्हणजे ओपन इज 425.05, माझा हाय जो आहे तो आहे 427.70, माझा लो जो आहे तो आहे 413.70 आणि माझा क्लोज जो आहे तो आहे 415.20. जसं मी तुम्हाला सांगत होतो की पर्टिक्युलर कॅन्डलची जी ओपन जे आहे ते वरती आहे, म्हणजे 425 रुपयाला ओपन झालाय आणि 415 रुपयाला बंद झालाय, म्हणजे ही जी रेड कॅन्डल बनलेली आहे ती जस्टिफाय करते आपल्याला खालचं इंडिकेशन करण्याचं. इन फ्युचर जेव्हा आपण बघणार ना ते फक्त कलरवरून आपल्याला समजून जाणार आहे, तेव्हा इन डिटेल मध्ये बघायची गरज नाहीये. बट त्याच्यासाठी आपल्याला जे आज मी तुम्हाला सांगतोय ती कन्सेप्ट क्लिअर असणं खूप गरजेचं आहे की रेड कलर म्हणजे काय, ग्रीन कलर म्हणजे काय. जेव्हा पर्टिक्युलर कॅन्डल रेड आहे, पर्टिक्युलर कॅन्डल ग्रीन आहे, तर त्याला कसं इंटरप्रेट करायचं आहे, त्याचा हाय कुठे आहे, त्याचा ओपन कुठे आहे, त्याचा क्लोज कुठे आहे, त्याचा लो कुठे आहे, हे समजून घेणं आपल्याला गरजेचं आहे. सो गाईज आय होप की तुम्हाला आता हे लाईव्ह एक्झाम्पल दाखवल्यामुळे अजून जास्त क्लिअर झालं असेल की कसं बघायचंय आणि कसं इकडे आपण इंटरप्रिट करू शकतो. सो याला थोडस मी अजून एकदा ही तुम्हाला समजवण्यासाठी ट्राय करतो. मी एवढं जास्त ट्राय करण्याचं रिझन सांगतो तुम्हाला, बिकॉज हे जे आहे ना हा कोर आहे टेक्निकल अनालिसिसचा. जर आपली ही बेसिक्स क्लिअर झाल्या तर आपल्याला खूप हेल्पफुल राहील. उदाहरणार्थ तुम्हाला जस्ट एक सांगतो, हा पर्टिक्युलर स्टॉक जर तुम्ही बघत असाल, ही ग्रीन कॅन्डल आहे, इथे क्लोज झालाय, देन परत इथे ओपन झाला, इथे क्लोज झालाय, ओपन क्लोज ओपन आणि क्लोज. सो हा आपल्याला इंडिकेट करतोय की पर्टिक्युलर स्टॉक जो आहे तो चाललाय वरती. तसंच जर इथे बघाल तर हा माझा ओपन आहे, हा माझा क्लोज आहे, हा इंडिकेट करतोय खाली, तसेच ह्या तीन रेड कॅन्डल्स इंडिकेट करतात मला डाऊन साईडला. सो गाईज हे समजून घेण्यास हे समजून जर घेतलं आपण हे जे कलर्स आणि जे आपण जशा प्रकारे आपण आयडेंटिफाय करतोय ओपन हाय लो क्लोज हे जर समजून घेतलं ना तर
खूप जास्त बेनिफिट होणार आहे आपल्याला ट्रेन्ड अनालिसिस मध्ये जो आपण शिकणार आहोत उद्याच्या दिवशी तेव्हा आपल्याला हा खूप जास्त बेनिफिशियल राहणार आहे. आपण जाणार आहोत नेक्स्ट कन्सेप्टला. गाईस कॅन्डलस्टिक सगळ्यांना समजल्या आहेत का ह्या कशा बघायच्या आहेत त्या बेसिक्स ऑफ कॅन्डलस्टिक सगळ्यांना समजले. येस सर गो ओके थँक्यू सर थँक्यू गाईस थँक्यू ओके. सो आता आपण पुढे जाणार आहोत आपण दुसऱ्या टाईपचा एक चार्ट जो आहे तो आपण समजून घेणार आहोत. आता कॅन्डलस्टिक्स जे आहेत ते तुम्हाला सांगेन आपण अनालिसिस मध्ये 90% वेळा आपण कॅन्डलस्टिक्सच वापरतो बट कधी कधी कॅन्डलस्टिक्स वापरणं हे थोडस म्हणजे थोडस प्रॉब्लेमॅटिक असतं. याचं रिझन सांगतो पुढे सांगतो जेव्हा आपण लाईन चार्ट जेव्हा आपण समजून घेऊ का लाईन चार्ट आपल्याला वापरावा लागतो इन बिटवीन आणि का कॅन्डलस्टिक्स जे आहेत त्या कधी कधी वापरणं थोडस प्रॉब्लेमॅटिक होत. सो लाईन चार्ट येस वन सेकंड गाईस येस 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 डेफिनेटली सर डेफिनेटली या जस्ट ओके फाईन. आता तुम्हाला मी इलॅबरेट करतो. सो सर आय थिंक तुमचा जो डाऊट आहे विच इज अबाउट दिस विच सो गाईज सर ऍक्च्युअल ह्याच्यामध्ये सगळ्यांना मी सांगतो की कॅन्डल्स जे आहेत कॅन्डल्स जे आहेत कॅन्डल्सची जी विक्स आहे ना इट्स म्हणजे त्यांची जी लांबी रुंदी जी आहे जर आपण बघू राईट नाव सध्या होली कॅन्डल्स पण वापरले जातात बट मी ते घेत नाहीये याच्यामध्ये जेणेकरून ते म्हणजे ते थोडस कन्फ्युजिंग होतं सगळ्यांसाठी. दोज हू नो त्यांच्यासाठी डेफिनेटली बेनिफिशियरी आहे बट जर ते थोडस माहिती नसेल तर मिसअंडरस्टँडिंग होते. सो मोस्ट ऑफ द टाइम कॅन्डल्सची जी म्हणजे जी आम्ही नॉर्मल वे मध्ये वापरतो सो त्याच्यामध्ये कॅन्डल्सची विथ जी आहे ना ती चेंज नाही होत. आता अकॉर्डिंग जर तुम्ही बघत असाल जसं आपण काही वेळा आधी जस्ट एक लाईव्ह एक्झाम्पल बघत होतो तर याच्यामध्ये पर्टिक्युलर कॅन्डल्सचा जो इकडे जर मी बघत असेल सर हा इथे स्टेट बँक ऑफ इंडिया ओपन झालेला आहे 285 ला आणि क्लोज जर बघत असू तर तो झाला आहे 310 ला. म्हणजे ह्याची जी विथ आहे ती आहे मोर देन 35 रुपीजची. सर नेक्स्ट जर कॅन्डल मी बघत असेल इथे तर ती जर बघत असाल तर ती जवळजवळ आहे 18 रुपयाची आणि जर त्याच्यानंतर थर्ड कॅन्डल जर मी बघत असेल तर ती फक्त 2 रुपयाचा इथे मोमेंटम आहे क्लोजिंग बेसिसवरती जर मी बघत असेल तर हे जे आहे ना हे टोटली डिपेंड आहे किती मूव्ह होत आहे किती मोमेंटम आहे पर्टिक्युलर स्टॉक मध्ये पर्टिक्युलर स्टॉक त्या हिशोबाने याची लांबी जी आहे ती बनणार आहे आणि त्या हिशोबाने ज्याचं पूर्ण जे आहे ते बॉडी स्ट्रक्चर्ड होणार आहे. आता बॉडी स्ट्रक्चर्ड होण्यासाठी पण तुम्हाला मी सांगेन की ओपन टू क्लोज याच्यामध्येच फक्त आपल्याला फुल बॉडी बनताना दिसते बाकीचे जे हाय आणि लो आहेत त्या शॅडोज मध्ये असतात मोस्ट ऑफ दी. समटाइम्स हाय आणि ओपन हा सेम असतो समटाइम्स लो आणि ओपन हा सेम असतो. सो जसं आपण ही कॅन्डल जर इथे बघत असू तर याचा ओपन आणि लो जो आहे तो सेम आहे. सो तसं कधी कधी असतं बट जस्ट फॉर बिगिनिंग मी ह्याला तुम्हाला एवढं सांगेन ही जी आहे ना ही एक आयडियल कॅन्डल इथे मला दिसते ही आयडियल कॅन्डल आहे माझ्यासाठी ज्याच्यामध्ये मला ओपन हाय क्लोज हे क्लिअरली दिसतात. असं तुमचा डाऊट क्लिअर झालाय की अजून म्हणजे यू वॉन्ट मोर एक्सप्लेनेशन. ओके थँक्यू सर थँक्यू व्हेरी मच ओके. सो आपण थोडस पुढे जाणार आहोत लाईन्स वरती. आता थँक्यू ओके आता आपण लाईन्स वरती जाणार आहोत.
लाईन चार्ट जे आहेत, लाईन चार्ट जे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन असतं आणि याच्यामध्ये जे आहे हाय लो हे आपल्याला दिसत नाहीये, त्याचबरोबर आपल्याला ओपन सुद्धा दिसत नाहीये, याच्यामध्ये फक्त आपल्याला क्लोज दिसत आहेत. टेक्निकल अनालिसिस मध्ये जर कुठल्या एका ऍक्शनला सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट असेल, म्हणजे ओपन हाय क्लोज लो म्हणला, तर तो सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे क्लोजला. कारण क्लोज म्हणजे एखादी गोष्ट जेव्हा म्हणजे जस्ट तुम्हाला एक सायकोलॉजिकल वे म्हणजे किंवा आपल्या एक डेली एक्झाम्पल देईन, एखादी जेव्हा आपण गोष्ट सुरू करतो ना तेव्हा आपली एनर्जी लेवल ही खूप जास्त असते, बट ती कुठे नेऊन आपण संपवतोय हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजे करताना आपण 100 गोष्टी चालू करू शकतो, बट ऍट द एंड पर्यंत आपण 100 गोष्टी चालू ठेवू का किंवा चालू राहतील का, म्हणजे रिझल्ट जो आहे तो सगळ्यात महत्वाचा आहे. म्हणून ऍज अ प्रोफेशनल जेव्हा आम्ही मार्केट बघतो, सो 9:15 को क्या हो रहा है मार्केट में ये इम्पॉर्टंट नहीं है, 3:30 पे मार्केट कहाँ जाके बंद हो रहा है, कहा वहां पे क्या इमोशन है, ये सबसे ज्यादा जरूरी है. म्हणून जर तुम्ही बघाल तर मोस्ट ऑफ द डिसिजन्स जे आम्ही घेतो ऍज अ प्रोफेशनल जेव्हा आम्ही काम करतो तेव्हा मोस्ट ऑफ द डिसिजन, जसं की आज मी तुमच्याबरोबर इथे क्लासेसमध्ये आहे, तर सेम सिच्युएशनला सेम टाइमला सध्या ऑफिसमध्ये अजूनही ट्रेडिंग ऍक्टिव्हिटी सुरू आहेत आणि लोक जे आहेत ट्रेड करतायत आणि काम वर्क चालू आहे, तरी सुद्धा मी तुमच्याबरोबर अवेलेबल आहे 100%. याचं रिझनच सांगतो तुम्हाला मी की डिसिजन जे आहे, उदाहरणार्थ आज मला घ्यायचे जे डिसिजन्स आहेत ते मी ऑलरेडी कालच्या दिवशी बनवलेले आहेत. सो लाईन चार्ट जो आहे, लाईन चार्ट हा वापरण्याचा रिझन सांगतो तुम्हाला, जसं जस्ट एकदा तुमच्या समोर तो आणतो आणि जर कम्पेरिझन जेव्हा मी करेन कॅन्डल्स आणि लाईनच, त्याने आपल्याला अजून लवकर समजेल की मला ऍक्च्युअल सगळ्यांसमोर काय ठेवायचा मुद्दा. तो जस्ट मी ते अजून एक ऍड करतोय, अजून एक विंडो इथे ऍड करतोय. आता डबल विंडो माझ्याकडे अवेलेबल आहे. इथे ह्या लेफ्ट साईडला जर तुम्ही बघत असाल तर हे कॅन्डल्स घेतल्यात आणि ह्याला थोडस मी आता मी त्याला लाईन चार्ट इकडे सर्च करतोय. सर म्यूट युअर डिव्हाइस मिस्टर पाटील. या थँक्यू. लाईन आता जर तुम्ही इथे बघत असाल तर मला इकडे दिसतंय की खूप सारे हाईज आहेत, खूप सारे लोज आहेत आणि खूप जास्त नॉईस आहे इकडे कॅन्डल्स मध्ये. बट लाईन मध्ये जर तुम्ही बघत असाल ना, लाईन खूप काम दिसते, म्हणजे क्लिअर मला इंडिकेशन भेटतंय की लाईन जी आहे ती डाऊन साईडला जाताना दिसते. इकडे जो ट्रेंड आहे पर्टिक्युलर स्टॉक, जो फ्लो आहे पर्टिक्युलर स्टॉकचा, तो निगेटिव्ह साईडला होताना आपल्याला दिसतोय. ते जर आपण कॅन्डल्स मध्ये बघू ना, कॅन्डल्स मध्ये जो आता हाय आहे, इकडे मध्येच हाय आलाय, इकडे मध्येच हाय आलाय, सो खूप सारे डिस्टर्बन्स आहेत. उदाहरणार्थ जस्ट तुम्हाला मी ही थोडीशी लाईन अजून एक्सटेंड करतो. जर मी लाईन चार्टच्या बेसिस वरती डिसिजन घेत असेल तर ही कॅन्डलच ची बॉडीच नाही दिसणार आहे मला, हा नॉईस मला दिसणारच नाहीये. आय एम नॉट गोइंग टू टेक एनी लॉंग पोझिशन अबाउट दिस पर्टिक्युलर लेव्हल. सो गाईज, सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट जी आहे ती क्लोजिंग आहे आणि ती समजून घेणं आपल्याला गरजेचं आहे. जेव्हा आपल्याला कॅन्डलस्टिक्स जर तुम्हाला समजले असतील, त्याचे क्लोजिंग आयडेंटिफाय करता येत असतील सर, तर आपल्याला आता समजत असेल की लाईन चार्ट कसा बघितला जातो. लाईन चार्टचं सिम्पल लॉजिक समजून घ्या, इट्स अ ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ द पर्टिक्युलर प्राइस मुव्हमेंट, जिथे आपल्याला जे आहे फक्त क्लोजिंग बेसिस वरती डेटाज अवेलेबल असतो. याच्यामध्ये आपल्याला हाईज लो आणि ओपन दिसत नाहीत, फक्त आणि फक्त आपल्याला क्लोजिंग दिसतात. आता जस्ट तुम्ही म्हणा असेल तर हे कसं आहे, इथे ही जर कॅन्डल मी इथे क्लिक करतोय आणि बघ, सो माझ्या इथे ओपन जो आहे तो दिसतोय मला 387 चा आणि क्लोज दिसतोय तो 393.10. सो तसंच ह्या लाईनचा जर तुम्ही पर्टिक्युलर पॉइंट बघत असाल तो मला इथे दाखवतोय सेम तिथपर्यंत तो येताना दिसतोय. सो लाईन चार्ट वापरण्याचं रिझनच हे आहे की मला जास्त खूप कमी नॉईसेस हवे. लाईन चार्ट मोस्ट ऑफ द टाइम आहे ना हा मंथली चार्ट वरती वापरला जातो, कारण मंथली चार्ट वरती जर तुम्ही बघाल, मंथली चार्ट वरती जर कॅन्डल्स बघाल तर तुम्हाला खूप क्लिअर इंडिकेशन नाही भेटत, बट लाईन चार्ट जे आहेत ते तुम्हाला इझिली अंडरस्टँड करायला देतात की सध्या ट्रेंड काय आहे, अप ट्रेंड आहे पर्टिक्युलर स्टॉक किंवा डाऊन ट्रेंड आहे की अजून थोडस वाढ बघायची. सगळे इंडिकेशन तुम्हाला लाईन चार्टच्या हेल्पने दिसतात. सो गाईज, आता आजच्या दिवसातला जो लास्ट जो आपण टाईप बघणार आहोत चार्टचा, तो आहे रँकोस.
रँको चार्ट्स वापरण्याचं रिझन तुम्हाला सांगणार आहे, ह्याच्यामागचं लॉजिक तुम्हाला सांगणार आहे आणि कसल्या कॉम्बिनेशन मध्ये आपल्याला ह्याला वापरायचंय, कसा आपण याचा वापर करू शकतो हे समजून घेऊ. सो गाईज सिंपल आहे, म्हणजे माझं टेक्निकल अनालिसिस अगेन इज अन आर्ट. प्रत्येक आर्ट जी असते ती रिप्रेझेंट करण्याच्या वेगवेगळ्या वेज असतात. आज जे आपण शिकतोय प्रोबेबली मोस्ट ऑफ दी लोक ऑलरेडी शिकलेली असतील, काही लोकांसाठी ते नवीनही असेल, बट पुढच्या चार दिवसात जे आपण शिकणार आहोत ना तो कंटेंट ऑलरेडी युट्यूब वरतीही अवेलेबल आहे. बट त्या कंटेंटचं युटिलायझेशन ऍक्शन साठी कसं करायचंय, म्हणजे बाईंग आणि सेलिंग हे डिसिजन्स घेताना कसे करायचे, त्याच्यावरती आपण मॅक्झिमम फोकस करणार आहोत विथ द हेल्प ऑफ सम डेफिनेशन, विथ द हेल्प ऑफ सम एक्झाम्पल्स, लाईव्ह एक्झाम्पल्स आपण तिकडे घेणार आहोत, ते आपण बघणार आहोत. म्हणजे उदाहरणार्थ आज आपण बघणार की कुठला स्टॉक उद्यासाठी चांगला आहे ते आपण अनालाइज करणार आणि मग आपण त्याचं दुसऱ्या दिवशी सकाळी रिझल्ट बघणार, सकाळी 11 वाजता की काय झालंय, आपण अनालाइज केल्यानंतर त्याच्यामध्ये कुठला आउटकम आलाय, आपण सपोर्ट रेजिस्टन्स शोधलेला तर त्याचा काय आउटकम आलाय, हे सगळ्या गोष्टी आपण करणार आहोत पुढे. बट त्याच्या आधी आपल्याला ह्या बेसिक कन्सेप्ट समजून घ्यायच्या आहेत, तर त्याच्यातली आजची शेवटची बेसिक कन्सेप्ट मी घेतोय ती म्हणजे रँको चार्ट्स. रँको चार्ट्स अगेन मी असं म्हणेन की टेक्निकल अनालिसिस जर कुठे सगळ्यात जास्त कुठल्या गोष्टी जर डेव्हलप झाल्या असतील कुठल्या कंट्रीमध्ये तर ते जपान आहे, स्पेशली टाइप्स ऑफ चार्ट्स मध्ये. म्हणजे कॅन्डल स्टिक अगेन आपल्याला भेटले जपानकडून, रँको चार्ट्स भेटले आपल्याला जपानकडून, देन हेकेनाशीज ऑल्सो केम फ्रॉम जपान. हालांकि हेकेनाशीजचं जे म्हणजे ओरिजिन आहे ते अजून तेवढं क्लॅरिफाय नाहीये, बट ज्या हिशोबाने ते डेव्हलप झालेत ना हे सगळे जे एका चौकोनात बनलेले असतात. जर रँको चार्ट्स वरती जाण्याआधी जस्ट एक जरा ही डेफिनेशन आपण गो थ्रू करू, तर या मोस्ट ऑफ दी जपान्स कडून आल्यात आणि जपान मधून येताना आता ह्याचा यूज जो केला जायचा तो स्टॉक मार्केट अनालिसिस साठी नाही केला जायचा, याचा यूज जो आहे तो डे टू डे लाईफ मध्ये गोष्टी इझिली समजून घेण्यासाठी केला जायचा, इझिली सेंटिमेंट समजून घेण्यासाठी करायचं आहे. उदाहरणार्थ जर रँको आणि कॅन्डल्स बघू, यांचा यूज जो आहे मार्केटमध्ये आलेली आवक आणि घट हे समजून घेण्यासाठी करायचं. म्हणजे माझ्याकडे असलेला एक रँको आहे ना याचा अर्थ आहे की माझ्याकडे 100 क्विंटल तांदूळ आहे. जर एक रँको संपला, एक रँको मी बाजूला काढला, इट मीन्स की 100 क्विंटल तांदूळ मी विकलेला आहे. सो हे समजून घेण्यासाठी जॅपनीज लोक याचा मोस्ट ऑफ दी वापर करायचे, याला ब्रिक्स म्हणतात. कारण याची एक खासियत आहे, आता जर तुम्ही कॅन्डल्स बघत असाल, कॅन्डल्स जे आहेत त्या कधीही कॅन्डल्स जर तुम्ही बघत असाल तर त्या कधी एका पर्टिक्युलर वे मध्ये ट्रेड नाही करत, त्या म्हणजे त्यांची डिग्रीज जे असतात ना त्या वेगळ्या. म्हणजे आता जर इकडे जर तुम्ही डिग्री लावायला गेलात तर ते डायरेक्ट म्हणजे 80-85 डिग्री मध्ये ते वरती गेलाय कॅन्डल. इथे जर तुम्ही बघत असाल तर ते 45 मध्ये आहे. देन जर अजून कुठेतरी दुसरीकडे बघाल तर ते तुम्हाला मोस्ट ऑफ दी 60 मध्ये दिसेल. सो रँकोज जे आहेत त्या नेहमी 45 डिग्री मध्ये वाढतात किंवा कमी होतात. मी रँको चार्ट इथे ऍड करतो, हे बघा परफेक्ट आहेत, म्हणजे ते एकदम क्रिस्टल क्लिअर तुम्हाला ते दिसणार आहेत, त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचं कन्फ्युजन तुम्हाला ते क्रिएट नाही करणार. जसं इथे तुम्ही बघत असाल तर या रँको चार्टला जर तुम्ही बघत असाल तर ते मला दाखवत आहे की परफेक्टली 45 डिग्रीज मध्ये ते वरती चाललंय. आता रँकोज वापरण्याचं गरज काय आहे, कशा प्रकारे आपल्याला रँकोज बघायचंय आणि त्याचा बेनिफिट घेऊन आपण बाईंग सेलिंग ऍक्टिव्हिटीज कशा करणार आहोत हे आपण समजून घेणार आहोत. ओके, सो गाईज आता रँकोज जसे तुम्हाला मी म्हटलं की रँकोजची जी व्हॅल्यू जी असते ना ती आपण डिफाईन करतो की मला किती प्राइस किंवा किती व्हॉल्यूम किंवा किती पर्टिक्युलर व्हॅल्यू मध्ये चेंज झाल्यावरती एक रँको बनवायचा आहे. तो ते म्हणजे तो पॉझिटिव्ह साईडला असो किंवा निगेटिव्ह साईडला असो, बट तो बनवायचा कधी आहे हे आपण डिफाईन करतो. सो जसं तुम्हाला मी म्हटलं की ह्या पर्टिक्युलर वेबसाईट वरती जिथे जिथे तुम्हाला हे सर्कल दिसेल, म्हणजे जे सेटिंग वाला सर्कल आहे ते त्याच्यावरती क्लिक केल्यावरती तुम्हाला आतमधला कंटेंट दिसणार आहे. आता मी इथे गेलोय रँकोज जे आहेत, रँको चार्ट जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सो त्याच्यामध्ये तुम्हाला स्केल्स मध्ये गेल्यानंतर
किती तुम्हाला पर्टिक्युलर स्केल ठेवायचं आहे हे तुम्ही इकडे सांगू शकता. जसं की मी ते ऑटो स्केल ठेवलाय, तुम्ही त्याच्यानंतर जे आहे तुम्ही त्याला पर्सेंटेज वाईज देखील करू शकता. म्हणजे 5% जे बॉटम अप जे आहे ते जर झालं तर त्यावेळी एक रँको डेव्हलप होणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही पर्टिक्युलर प्राइस देखील करू शकता, पर्टिक्युलर प्राइस तुम्हाला हवी ती देखील तुम्ही करू शकता, ते तुम्ही ह्याच्यामध्ये सेट करू शकता. बट मी तुम्हाला सगळ्यांना सजेस्ट करेन की कुठल्याही प्रकारचा येस येस सर डेफिनेटली डेफिनेटली आय डेफिनेटली एक्सप्लेन. जस्ट एकदा हे एक थोडस बेसिक्स वाला जरा एक होऊन दे क्लिअर काय करायचं, रँकोज कसं बघायचं, नंतर आपण मी डेफिनेटली एक एक्झाम्पल बरोबर सांगेन तुम्हाला. ओके सो हा आपण म्हणतो की येस ह्याच्यामध्ये स्केल मध्ये कुठल्याही प्रकारचे चेंजेस नाही करायचे. आणि हे चेंजेस न करण्याचं रिझन सांगतो तुम्हाला की जेव्हा कधी आपण पोझिशनल ट्रेडिंग करत असतो ह्या लाईन्स फक्त डोक्यात ठेवायचं, जास्त विचार करू नका. कारण ह्या अजून कन्सेप्ट क्लिअर झालेल्या नाहीये तर कन्फ्युज तुम्ही होऊ शकता. जेव्हा कधी आपण पोझिशनल ट्रेडिंग करतो, पोझिशनल ट्रेडिंग म्हणजे 3 दिवसांपासून ते 2 महिन्यांपर्यंत किंवा 3 महिन्यांपर्यंत पर्टिक्युलर स्टॉक बाय करायचा, सो त्या टाइमाला स्टॉप लॉस जो ठेवला जातो तो 5% असतो आणि पहिलं टार्गेट जे असतं ते 5% अँड अबव असतं. सो त्याच्यामुळे ऑलरेडी याच्यामध्ये रँकोसच्या सेटिंगमध्ये यांनी 5% सेट केलाय. राईट नाऊ वी आर नॉट थिंकिंग अबाउट इंट्राडे ट्रेडिंग. रँकोस जर तुम्हाला युज करायचा आहे सो रँकोस ह्या इंट्राडे ट्रेडिंगचं टूल नाही आहे, हे सगळ्यांनी समजून घेणं गरजेचं आहे. आता डिफरंट आय होप की सगळ्या बेसिक्स क्लिअर झालेलेच आहेत. तर इंट्राडे ट्रेडिंग, पोझिशनल ट्रेडिंग याच्यामधला डिफरन्स सगळ्यांना माहिती असेल. आणि जसं मी आता जे हे वर्ड जे युज करतोय सो त्याच्यामध्ये कोणालाही कन्फ्युजन नाहीये की इंट्राडे ट्रेडिंग काय असतं आणि कसं असतं. सो सर जसं तुम्ही म्हणाले होता की एक एक्झाम्पल द्याल, सो मी तुम्हाला एक याच्यामध्ये एक्झाम्पल दाखवेन. आता कॅन्डल्स आणि ह्याच्यामध्ये जस्ट एक छोटासा डिफरन्स सांगेन की प्रत्येक कॅन्डल आहे ना ती रिप्रेझेंट करते आहे की किती, म्हणजे प्रत्येक कॅन्डल आपल्याला रिप्रेझेंट करते प्रत्येक दिवसाला रिप्रेझेंट करते. म्हणजे इथे मला दिसतंय की 2021 खालती जर तुम्ही ते बॉटमला बघत असाल, जिथे माझा आता कर्सर आहे तिथे जर तुम्ही बघताय, सो ते मला इंडिकेट करते जसं प्रत्येक कॅन्डल एका दिवसाला रिप्रेझेंट करते. ती मला दाखवते की 2021 मधल्या फेब्रुवारीचा 5वा दिवस, देन इकडे मध्ये सुट्टी असेल प्रोबेबली, तर त्याच्यामुळे 8 तारीख, 9 तारीख, 10 तारीख. सो हे प्रत्येक कॅन्डल आहे ना ती रिप्रेझेंट करते एका दिवसाला. रँको मध्ये असलेला डिफरन्स तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये प्रत्येक जो रँको बनतोय किंवा प्रत्येक जी इकडे जे कॅन्डल सारखं जे रँको, म्हणजे ह्याला रँकोज म्हणू आपण, ह्याला कुठलं अजून नाव द्यायची गरज नाही, अजून कन्फ्युजन सगळ्यांसाठी. जेव्हा आपण रँकोज जेव्हा बघतो तर तो जसं मी तुम्हाला म्हणालो की हा पर्टिक्युलर पर्सेंटेज चेंजला रिप्रेझेंट करतोय, पर्टिक्युलर पर्सेंटेज चेंज झाल्यानंतरच एक रँको बनतोय. म्हणजे जर इकडनं मी बघायला सुरुवात करेन, ही जर रेड कॅन्डल मी इथे बघेन तर ही मला दाखवते कधी म्हणजे 2021 मधल्या पहिल्या महिन्यामध्ये 27 तारखेला ही कॅन्डल बनलेली आहे. इथे जर मी बघत असेल तर कंटिन्युअस जो फॉल आलाय आणि मोठा जे व्हॉल्युम आलेला आहे निगेटिव्ह साईडला, तेव्हा ही निगेटिव्ह कॅन्डल इथे बनली आहे, निगेटिव्ह रँको इथे बनलाय. सर तुमचं एक्झाम्पलच सुरू आहे. आणि आता जर मी बघेन की दुसरा रँको जो बनलाय तो डायरेक्टली ह्या मोठ्या कॅन्डलच्या वेळी बनलाय, ह्या मोठ्या ग्रीन कॅन्डलच्या वेळी बनलाय. देन अनदर वन इज अनदर, म्हणजे दुसऱ्या दिवशी पण तसाच मोठी मोमेंटम होती. देन जर दुसरा रँको जर बघेन, पुढचा रँको जर बघेन पॉझिटिव्ह साईडला, तो देखील बनलेला आहे. इकडे जर बघाल तुम्ही कंटिन्युअस 4-5 दिवस जे आहे ना खूप मोठ्या प्रमाणात हे झालंय, व्हॉल्युम झालंय, विच इज अबव 5%, 5-5% पेक्षा जास्त मुवमेंट झालीय. सो त्याच्यामुळे इकडे रँकोज डेव्हलप होत चालले. जर हा निगेटिव्ह रँको जर मी बघेन तर निगेटिव्ह रँको लास्ट जो बनला होता तो बनलेला लास्ट फ्रायडेला बनली होती, निगेटिव्ह साईडला हा रँको डेव्हलप झाला होता. आता हा अजून एक इकडे रँको बनतोय, बट जर 5% पेक्षा जास्त मुवमेंट जर नाही झाली पर्टिक्युलर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये किंवा त्याचा जो ATR आहे, सध्याचा जो ATR आहे ना, तर त्या हिशोबाने जर डेव्हलपमेंट नाही झाली तर नवीन रँको इथे बनणार नाहीये. आता सर ह्याला जास्त कन्फ्युजिंग मी करत नाहीये. आता जस्ट मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलंय बेसिक्स रँकोज काय असतात. आता मी तुम्हाला सांगणार आहे की ह्यांना कसं बघायचं आहे, इझिएस्ट वे मध्ये करून सांगतो. रँकोज जसं मी तुम्हाला सांगितलं की जपानमध्ये याचा वापर केला जायचा, तसंच आपण देखील तसाच वापर करायचा याचा, की
रेंको जे आहेत या दाखवतात की मार्केटमध्ये आलेला मोठा पैसा कधी आलाय, म्हणजे बिग फॅट मनी मार्केटमध्ये कधी आले. एफआयज म्हणजे फॉरेन डायरेक्ट फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स, त्याच्यानंतर डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स यांचे पैसे आले कधी आहेत किंवा कधी मार्केटमधून निघालेत हे आपल्याला ते दाखवतं. सो आत्ताच्या घडीला जर मला स्टेट बँक ऑफ इंडिया बाय करायचं असेल तर त्यावेळी फक्त रँको चेक करायचा आहे की प्रिव्हियस रँको हा पॉझिटिव्ह बनला होता की निगेटिव्ह बनला होता, जर म्हणजे तो बेरिश बनला होता की बुलिश बनला होता. जर मला बाय करायचंय, आय वॉन्ट टू टेक अ लॉंग पोझिशन, आय वॉन्ट टू टेक अ बुलिश कॉल ऑन द पर्टिक्युलर स्टॉक, दॅट टाइम माझा रँको जो आहे ना तो सुद्धा बुलिश असला पाहिजे. बट जर आत्ता जर तुम्ही बघाल तर इकडे हा रेड मध्ये अवेलेबल आहे, रेड आहे, लास्ट जो होता तो रेड साईडला आहे. सो इट्स इंडिकेटिंग दॅट की बिग मनी जी आहे ती मार्केटमधून ह्या पर्टिक्युलर स्टॉकमधून निघून गेलेली आहे. इकडे एक सेलिंग झालेली आहे आणि बिग मनी मार्केटमधून निघून गेलेली आहे. सो या टायमाला आपल्याला कुठल्याही प्रकारचं लॉंग पोझिशन नाही घ्यायचे. सो सर हे माझं म्हणजे हे एक समरी होती रिगार्डिंग रेंको. रेंको बघताना तुमच्या समोर कॅन्डल स्टिक सुद्धा अवेलेबल असल्या पाहिजे, तुमचं डिसिजन मेकिंग झालेलं असलं पाहिजे. बट डिसिजन कम्प्लीट झाल्यानंतर तुम्हाला जस्ट एकदा बघायचंय की बिग फॅट मनी ही कुठल्या साईडला आहे, इट्स ऑन अ पॉझिटिव्ह साईड और इट्स ऑन अ निगेटिव्ह साईड, हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. जसं मी म्हणतोय की इथे जर मला बाय करायचं आहे स्टेट बँक ऑफ इंडिया, तर मला एकदा रँको चेक केल्यावरती समजतंय की लास्ट टाइम जो मोठा पैसा मार्केटमध्ये होता तो निघून गेलेला आहे, त्यांनी सेलिंग केलेली आहे, दॅट टाइम आय एम नॉट गोइंग टू टेक शॉर्ट पोझिशन. आता तुम्हाला मी दाखवतो की हे काय आहे, कशाला मी असं म्हणतोय ते. आता हा जर रँको मी इथे बघेन आणि जर मी याला टॅली करेन विथ हिस्टॉरिकल डेटा, सो ते मला दाखवेल की कशा प्रकारे सेल ऑफ झालाय. म्हणजे हा जो आपला होता 2020 मधला कंटिन्यू बेसिस वरती सेल ऑफ झालाय. पहिला रँको जो बनलाय ना तो कोरोना आला आणि तो आतमध्ये पूर्णपणे घुसण्याआधी हा रँको डेव्हलप झालाय. ओके, वन सेकंड. नो सर, नो, दॅट्स वाय, दॅट्स या, नाही नाही याचा आपण वापर नाही करू शकत. इंट्राडे साठी नाहीये ही कन्सेप्ट, इंट्राडे साठी हेल्पफुल नाही राहणार. कारण याचा जो यूज आहे ना, जसं मी तुम्हाला म्हणतोय की कोरोना येण्याआधीच इकडे जर तुम्ही बघत असाल, जर तुम्ही रँको वापरत असाल, तर तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया लॉंग नाही करणार. कारण यांनी कंटिन्यू बेसिसवरती रँकोने मला सेलिंग सिग्नलच दिलेला आहे. आता ही जी आहे ही कॅन्डल बनली आहे, हा रँको बनलाय ओके दुसऱ्या महिन्यामध्ये पुढचा. ओके, पहिला जो बनला होता तो बनलेला 2019 12 9 तारखेला, 12व्या महिन्यातल्या 9 तारखेला बनलेला आहे. सो ते एकदा आपण बघून घेऊ, म्हणजे तुमच्या सगळ्यांची कन्सेप्ट हे क्लिअर होऊन जाईल की का रँको वापरायचं आहे. ओके, सो इथे ही बनलेला आहे. जर इथे तुम्ही बघत असाल ना, रँको बनलेला आहे इथे. इकडे म्हणजे मला क्लिअर इंडिकेशन भेटलं की मला लॉंग पोझिशन नाही घ्यायची आहे. ह्या पर्टिक्युलर स्टॉक मध्ये सेल ऑफ सुरू झालाय. म्हणजे सगळ्यांना आता समजलंय का की का ह्याचं कसं आपल्याला वापरायचं ते. म्हणजे तुम्हाला इथे कुठल्याही प्रकारे ना तुम्ही अडकणारच नाही. जेव्हा तुम्ही जेव्हा पोझिशनल ट्रेडिंग मध्ये जात असाल, किंवा लॉंग टर्म शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट जो आपला कन्सेप्ट आहे की टेक्निकल अनालिसिसचा इन्व्हेस्टमेंट साठी कसा वापर करायचा. सो जेव्हा तुम्ही रँकोला कोरिलेट कराल विथ द कॅन्डल स्टिक, त्यावेळी तुम्हाला हा हेल्प भेटेल की मला लॉंग पोझिशन घ्यायची आहे की नाही घ्यायची आहे. म्हणजे जर इथे तुम्ही बघत असाल ना, तर इकडनं म्हणजे लॉकडाऊन यायच्या आधी ही गोष्ट त्यांनी प्रेडिक्ट केलेली रँकोच्या हिशोबाने की इकडे बाईंग नाही करायची आहे. म्हणजे मला सेल करायचं असं मी म्हणतच नाहीये, बट जस्ट मला बाय करायचं होतं, बट मला इकडे थांबवलं गेलंय रँकोच्या रँकोने मला इंडिकेट केलंय की इथे तुम्हाला बाईंग नाही करायची आहे. सो गाईज, रँको सगळ्यांना समजले, कॅन्डल सगळ्यांना समजले का? नाव आय एम ओपन फॉर अ Q&A. लास्टचे 6 मिनिट्स तसे ऑफिशियली बाकी आहेत, बट इफ यू हॅव एनी क्वेरी प्लीज आस्क, सो आय इलॅबरेट अँड ते सगळ्यांना हेल्प राहील, हेल्पफुल होऊन जाईल. सर इथे रँको चार्ट मध्ये जो आपण कॅन्डल्स जे बघतो की सपोज डबल बॉटम डबल टॉप, एक रँको मध्ये पण इथे दिसत होत की डबल टॉप आहे इकडे, म्हणताय का सर तुम्ही करू शकतो का आपण? नाही, ऍक्च्युली सर बघा कसं आहे, रँकोज जे आहेत
ते तुम्ही जसं म्हणता ना एक्झॅक्टली त्या वे मध्ये सुद्धा वापरता येतो. आता ते जर तुम्हाला डबल टॉप डबल बॉटम सो यू एबल टू अंडरस्टँड माय लँग्वेज की चले आहे, म्हणजे इवन यू कॅन यूज हेकेनाशीज ला सुद्धा वापरणारी लोक आहेत बरेच ज्याचे तुम्ही डबल टॉप डबल बॉटम मध्ये वापर करता करू शकता. बट आता रँको मध्ये प्रॉब्लेम काय होतो की दर दिवशी नाही हा त्या तेवढ्या मुवमेंट नंतर बनणार आहे. म्हणजे जर तुम्ही इकडे जर तुम्ही जर बघत असाल ट्रेंडी डबल बॉटम जर बघताय ना इकडच्या साईडला किंवा हा इकडचा डबल बॉटम बघताय जसं की प्रोबेबली तुम्ही हा डबल बॉटम बघितलाय शेवटचा शेवटचा हा. आता ह्याला जर तुम्ही टेक्निकली घेऊन गेला म्हणजे इकडे हे ना सर मी जस्ट एकदम मार्क करतो डबल टॉप बघत होतो मी एकदम शेवटी जो नंतर तो कोरोनाची पहिली कॅन्डल तुम्ही दाखवत होता ना कोरोनाचं ते नंतर तो फाल झाला असं आपण हा तिथपासून ओके येस. नाही ऍक्च्युअली सर तुम्हाला सांगेन सिच्युएशन काय आहे याच्यामध्ये जेव्हा तुम्ही डबल टॉप बघताय ना सो तुम्ही ट्राय करा डबल बॉटम डबल टॉप डबल बॉटम हे जे आहेत ना कॅन्डलस्टिक मध्ये शोधण्याचं हा 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 म्हणजे तुम्हाला मी जस्ट मी तेच विचारत होतो की कॅन्डल स्टिक सारखं चालतं का. येस कॅन्डल सर ऍक्च्युअल टेक्निक ते आपण सगळ्या वे मध्ये वापरू शकतो फक्त तुम्हाला बेसिक्स आल्या तुम्ही डबल बॉटम डबल टॉपचे बेसिक समजल्यानंतर आता तुम्हाला सांगेन की हा तर दिसतोय ना म्हणजे एकदम काय म्हणतात की खूप लकीली दिसतो हा असा. तर मोस्ट ऑफ द टाइम कसं असतो डबल बॉटम किंवा डबल टॉप हे रनिंग असतात. म्हणजे जसं की आता हा बघा हा माझा एक पहिला बॉटम हा माझा दुसरा बॉटम आणि ह्याला एक ट्रेंड होतो आणि हा असा बनतो डबल बॉटम. त्या टायमाला बट जर तुमचे कन्सेप्ट क्लिअर असेल ना देन ओनली यू कॅन टेक दिस बेनिफिट. ते आपण पुढे शिकणार आहोत जेव्हा प्राइस एक्शन मध्ये येतात ऍक्च्युली ते सगळे कन्सेप्ट म्हणजे ट्रायंगल्स देन ते पेनेट्स फ्लॅग्स वेजेस देन ट्रेंड अनालिसिस मध्ये येणार प्राइस एक्शन कन्सेप्ट येणार. फक्त आजचा दिवस आपला बेसिकली होता की कॅन्डल्स समजून घेण्यासाठी आणि टाइप्स ऑफ चार्ट समजून घेण्यासाठी जे आपण फ्युचर मध्ये वापरू आणि त्याने आपण म्हणजे अजून जास्त इलॅबरेट चांगल्या प्रकारे करू शकेल मग तिकडे आपल्याला डिफिकल्टीज नाही येणार समजायला. की मी जर म्हणालो की बाई आपल्याला जे आहेत ते सगळ्यांचे टॉप्स पकडायचे म्हणजे हाईज दे हाईज पकडायचे आणि मला क्लोजिंग बेसिस वरती रेजिस्टन्स लाईन ड्रॉ नाही करायची डे हाईजच्या बेसिस वरती रेजिस्टन्स लाईन सो त्यावेळी हाई हे सगळ्यांनी कोणाला डाऊट येणार नाहीये दे कॅन ड्रॉ इझिली जेव्हा मी ते शिकतो. विद्यार्थ्यांना सूचना आहे कुणाला काही जर क्वेश्चन किंवा क्वेरीज असतील तर त्यांनी सरांना विचारावेत. एक दोन क्वेश्चन आन्सरला दिलेल्या कुणाला काही क्वेरीज असतील तर त्यांनी विचारा नसतील तर आपण ओके सर. आज धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय आणि बँक मॅनेजमेंट विभाग यांच्या वतीने जे स्टॉक मार्केटच्या कोर्सची लेक्चर सिरीज चं पहिलं लेक्चर आपण सरांनी केळुसकर सरांनी दिलं त्याबद्दल त्यांचे कॉलेजच्या वतीने आणि विभागाच्या वतीने मी आभार मानतो. तसेच आमचे विभाग प्रमुख आमचे उपप्राचार्य ह्यांचे सुद्धा आभार मानतो. सर्व विद्यार्थी आणि पार्टिसिपंट्स जे आहेत त्यांचे सुद्धा आभार मानतो आणि हा हे लेक्चर इथे संपलं कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. सरांचं 19 तारखेपर्यंत कंटिन्यू लेक्चर होणार आहे. हे पहिल्यांदा आपलं पहिलं लेक्चर होतं. थँक्यू. येस येस थँक्यू सर थँक्यू. ऍक्च्युली सर इकडे जे आहे ना एक क्वेरी आलेला आहे ती जस्ट घेतो बिकॉज ते क्लिअर करणं गरजेचं आहे. येस ओमकार सर इथे जर तुम्ही बघत असाल तर इथे जो असलेला जो गॅपअप आहे ना जो इथे मी जस्ट एकदम याला एक्सपांड करतो जेणेकरून तुम्हाला सगळ्यांना दिसेल. सो सर गॅप्स जे असतात ते इकडे जी न्यूज होती ऍक्च्युअली रिगार्डिंग टू गव्हर्नमेंट जे आहे जर तुम्ही बघितलं असेल जे गव्हर्नमेंट जे आहे ते प्रायव्हेटायझेशनच्या हिशोबाने विचार करत होतं आणि तिकडे बॅड बँकचं पण अनाउन्समेंट झाली होती. सो त्याच्यामुळे हा एवढा मोठा गॅप आहे. गॅप्स खूप मोठे मोठे असतात
जर तू सगळ्यांना मी एक जस्ट सांगेन की आजच्या दिवशी जे आपण समजलो आहोत, आजच्या दिवशी आपण जे शिकलोय ना, त्याचं एक जस्ट एकदा प्रॅक्टिस करा. म्हणजे हे पूर्ण सेटिंग करण्यासाठी हा चार्ट, ही वेबसाईट उघडून बघा. त्याच्यानंतर तुम्हाला येणारे जे डाऊट्स आहेत ते डेफिनेटली तुम्ही विचारा, आणि जितके काही जास्तीत जास्त डाऊट विचाराल तेवढे जास्तीत जास्त आपण समजून घेऊ शकतो. लेफ्ट साइड मध्ये ओके, यस यस यस, ऍक्च्युअली न्यूज होती तिकडे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये प्रायव्हेटायझेशन आणि बॅड बँकची, त्याच्यामध्ये हा एवढा मोठा इथे गॅपअप झालेला आहे. आणि मी जस्ट सरांना इकडे जस्ट सांगेन की सर थँक्यू टू गिविंग मी दिस अपॉर्च्युनिटी, अँड आय होप की तुम्हाला जे एक्सपेक्टेशन आहेत ते फुलफिल होतील पुढच्या 5 डेज मध्ये, आणि ऍटलिस्ट आपल्या सगळ्या स्टुडंट्सना स्टॉक मार्केट बद्दल भीती तरी नाही वाटणार आहे. बिकॉज मला असणारा एक्सपिरियन्स तुम्हाला सांगतोय की लोक खूप जास्त निगेटिव्ह आहेत स्टॉक मार्केट रिलेटेड. आणि इवन वेन आय स्टार्टेड माय करिअर, तर माझे डॅडी, माय फादर सुद्धा इकॉनॉमिक्स प्रोफेसर आहेत, तो त्याच्यामुळे त्यांच्याकडून सुद्धा मला बरेचदा असं झालेलं आहे की म्हणजे नाही ह्याच्यामध्ये नाही करायचं करिअर, बट राईट नाऊ ही इज व्हेरी मच हॅपी विथ माय सक्सेसफुल लाईफ अँड वी आर एन्जॉईंग. बट तरी मी ट्राय करेन की सगळ्यांना जास्तीत जास्त स्टॉक मार्केट एक इंटरेस्टिंग कन्सेप्ट बनवून ते समजवण्याचा, आणि स्पेशली दोज हू आर फायनान्स मार्केटिंग स्टुडंट्स, गाईज आय एम फ्रॉम युअर साईड ओनली, सो इफ यू हॅव एनी क्वेरी रिलेटेड टू युअर करिअर प्लीज तेही विचारा, बिकॉज मी खूप चांगली हेल्प करू शकतो. बिकॉज आहेत कॉन्टॅक्ट वगैरे असतात, त्याच्यानंतर रिक्वायर्ड काय ते समजणं गरजेचं आहे. जेव्हा आपण म्हणजे थोडासा टाइम घेतोय सगळ्यांचा, हार्डली टेक 1 मिनिट, तर काय करायचं हे जेव्हा आपल्याला एक्झॅक्टली समजेल ना स्टॉक मार्केटमध्ये, किंवा जर तुम्ही स्टॉक मार्केट ऍज अ करिअर बघताय, तर त्यावेळी आपल्याला खूप कमी एफर्ट्स देऊन चांगले रिटर्न्स, चांगले बेनिफिट्स इन अ करिअर अँड इन अ फायनान्शियल वे मध्ये भेटतात. सो थँक्यू सर, थँक्यू टू गिव्ह दिस अपॉर्च्युनिटी अगेन. थँक्यू सर. थँक्यू सोपान सर, उद्या भेटू आपण. येस येस, डेफिनेटली सर. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर.